विठ्ठल 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 सुखे घेऊ जन्मांतरे, सुखे घेऊ जन्मांतरे, एक बरे इहलोकी पंढरीचे वारकरी, होता थोरी जोडी हे, हे तो आले अनुभवा. विको बंद करा. हे तो आले अनुभवा, पहावे जीवावरुनी पंढरीचे वारकरी, होता थोरी जोडी हे, तुका म्हणे केला त्याग. असाच पाठीवर का मोबाईलमध्ये दुसरं चरण आहे शेवट, पण हे गाथ्यातलं आहे. तुका म्हणे केला त्याग, सर्वसंग म्हणवनी पंढरीचे वारकरी, होता थोरी जोडी हे. विठ्ठल 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 विठ्ठल. सुखे घेऊ जन्मांतरे, एक बरे इहलोकी पंढरीचे वारकरी, होता थोरी जोडी हे, नमोतया माता पित्याचे पालन, नमोतया माता पित्याचे पालन, नमोतया माता पित्याचे पालन, नमोतया माता पित्याचे पालन, नमोत्या वचन सत्य वदे, नमोत्या वचन सत्य वदे, नमोत्या वचन सत्य वदे, नमोतया माता पित्याचे पालन, नमोतया माता पित्याचे पालन, नमोतया माता पित्याचे पालन, नमोतया माता पित्याचे पालन, नमोत्या वचन सत्य वदे, नमोत्या वचन सत्य वदे, नमोत्या वचन सत्य वदे. सुखे घेऊ जन्मांतरी, एक बरे इहलोकी पंढरीचे वारकरी, होता थोरी जोडी हे. प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहूनिवासी असलेले वैदिक सिद्धांत शोधक, सकल साधक जन बोधक,
संसार गतिरोधक पंढरी पथसाधक श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे पंढरपूरची वारी करण्यासाठी देवा आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला घाल. का बरं तर वारकरी होणं हीच जीवनात सर्वात मोठी मिळकत आहे. या गोष्टीचा खुलासा आजच्या अभंगात करतात विठ्ठल. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यपावन ज्ञानेश्वरीच्या जन्माने पवित्र झालेला जिल्हा नगर जिल्हा, या नगर जिल्ह्यामध्ये सकल तीर्थ मुकुटमणी परवरामाईच्या उगमाने पवित्र झालेला तालुका संगमनेर तालुका, या संगमनेर तालुक्यामध्ये अनेक गावं, त्या अनेक गावांपैकी सावरचोळगाव, त्याची ही मेंगळवाडी, आणि या वाडीमध्ये जे अनेक परमार्थ करणारे गावातील आदर्श घराणे, त्या अनेक घराण्यांपैकी कानवडे परिवार, आणि या कानवडे परिवारातील तुम्हा आम्हा सर्वांचे आवडते वैकुंठवासी सोपानराव बाळासाहेब कानवडे उर्फ काका, काकाजींचं हे पुण्यस्मरण, आणि या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने उपस्थित सर्व कानवडे परिवार, त्यांचा नातलग परिवार आणि वारकरी परिवार, अशा त्रिवेणी संगमामध्ये हे पुण्यस्मरण पार पडत आहे. खरं तर हे पुण्यस्मरण होऊन गेलेले बरेच दिवस झालेले आहेत, परंतु यांच्या पुण्यस्मरणाचा निमित्त पाहून तरी का होईना, पण कीर्तनाची सेवा झाली पाहिजे आणि अन्नदान झालं पाहिजे. खरं तर हे पुण्यस्मरण मे महिन्यातच झालेलं आहे, परंतु यांच्या प्रित्यर्थ आपल्याला चार वारकरी जीव घालायचे आणि हरी कीर्तन करायचं, आणि मग त्या निमित्ताने थोडंसं पुढं ढकललं आणि आजची सेवा माझ्या वाट्याला या कानवडे परिवाराने दिलेली आहे. तुम्हाला द्यावेत एवढे सर्वांना धन्यवाद. थोडे तर वैकुंठवासी काकाजी सोपान काका कानवडे यांच्या पाठीमागं मोठा कानवडे परिवार आहे. त्यांचे वडील आदरणीय बाळासाहेब कानवडे आहेत, त्यांच्या धर्मपत्नी आदरणीय मंगलताई आहेत, त्यांचे चिरंजीव आदरणीय विनायक भाऊ आहेत, एक सुकन्या दुर्गाताई आहे, एक बहीण आहे प्रयागाबाई, बंधू आहेत परशुराम भाऊ बबनराव भाऊ दिनेश भाऊ, आणखी काही बंधू आहेत जगन्नाथराव सीतारामराव तुकारामराव ज्ञानोबा माऊली, असा मोठा परिवार त्यांच्या. मी एकदा पत्रिका वाचली तरी पाठवते बघा, कारण मी चित्त कुठेही न गुंतवलेला भाऊ आहे, एकाग्र चित्त असलेला भाऊ आहे. माग मध्यंतरी या अकोला तालुक्यात आम्ही कीर्तनाला आलो, त्याच वेळेस या कानवडे परिवाराचे काही निष्ठावंत वारकरी मला भेटले की बा तुमची सेवा भेटावी, आम्ही माग पुढं करू, ज्या दिवशी वर्षश्राद्ध आहे त्या दिवशी ब्राह्मण लावून वर्षश्राद्ध पार पाडू, पण तुमची कीर्तन सेवा ज्या दिवशी भेटल त्या दिवशी अन्नदान आणि वारकऱ्यांना आपल्याला वस्त्रदान आदी आदी करायचं आहे. आणि मग एक सेवा दिली परंतु त्याला काहीतरी अडचण आली, आणि मग ही आजची सेवा ठरली. आता असंच आम्हाला पंढरपूरच्या प्रस्थानला जायचं आहे, तुकोबरायचं प्रस्थान जवळ आलं आहे, ज्ञानोबरायचं जवळ आलं आहे, निवृत्तीनाथ तर निघालेत, मुक्ताबाई निघाल्यात, रुक्मिणी माता निघाल्यात, गजानन बाबा निघालेत, हे दुरून येणारी मंडळीत, परंतु आता ज्ञानोबराय तुकोबरायचं प्रस्थान दोन दिवसावर आलेलं आहे. मग आता आपण नाशिक जिल्ह्यातली आमची वारी संपून आम्ही पुढं निघालो, आत्तापर्यंत नाशिकमध्येच कीर्तन होते, आता आज संध्याकाळी पुण्यात एक दोन दिवस आहेत आणि मग परत तुकोबरायच्या प्रस्थानपासून पण आळंदीलाच. तर असा या निमित्ताने ही कीर्तन सेवा, या निमित्ताने उपस्थित सर्व या भागातील काही वजनदार कीर्तनकार प्रवचनकार गायक वादक उपस्थित आहेत. आमच्या नगर जिल्ह्याची गानकोकिळा आदरणीय रविदासजी महाराज जगदाळे आहेत, नाशिक जिल्ह्याची गानकोकिळा हे सर्वानुमते सिद्ध झालेले मते महाराज रोहिदासजी महाराज मते, आदरणीय नितीन महाराज, आणि या भागातील काही कीर्तनकार आहेत वयोवृद्ध काही तरुण मंडळी, आता सर्वांचा नामोल्लेख माझ्याच्याने होणं अशक्य आहे. तुम्हा सर्व ऋषितुल्य व्यक्तिमत्वांच्या जीवन पायावर मी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि थोडक्यात सेवा आवरण्याचा प्रयत्न करतो. आदरणीय काकाजींचा कालावधी जाण्याचा जवळजवळ दिंड्या निघण्याचाच कालावधी आहे.
जरी ते मागच्या महिन्यात गेले असतील तरी त्याही काळात मुक्ताईचा सोहळा निघालेलाच होता आणि म्हणून प्रस्थानच्या कालावधीत ते गेलेले आहेत. कोण जाणे पंढरपूरच्याच वारीला गेले असतील की काय, कोण जाणे. आणि म्हणून अभंगही दुसरा काही घेण्यापेक्षा पंढरीच्या प्रकरणातलाच घ्यावा. आणि आता तरी कीर्तनकाराने दुसरे अभंग घेण्यापेक्षा लोकांना जागृती देणं हे कीर्तनकाराचं आद्य कर्तव्य, त्याच्यासाठी कीर्तनकार जागा पाहिजे मुळात. आणि म्हणून मग थोडेसे आमच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत वारकऱ्यांचे, संस्थेतल्या गुरुजनांचे, विको बंद करा. आणि मग त्यानिमित्ताने हा अभंग मी घेतलेला आहे. सुखे घेऊ जन्मांतरे एक बरे इह लोकी, पंढरीचे वारकरी होता थोरे जोडी हे. इथून पुढेही आम्ही वारी करण्यासाठीच जन्म घेऊ, कारण वारी हीच जीवनाची खरी जोडी, हीच जीवनाची खरी मिळकत, खरा लाभ, खरं साध्य, खरं यशाचं शिखर वारी आहे. आणि म्हणून ती वारी करण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ, अशाच आशयाचा अभंग आहे. विठ्ठल या संपूर्ण मृत्यूलोकावर जर आपण नजर टाकली तर आपले गोष्ट लक्षात येईल की मृत्यूलोकातील प्रत्येक घटक मिळकतीच्या माग लागलेला आहे. विठ्ठल जन्माला आलेला व्यक्ती कोण्याही भागाचा असो, कोण्याही जातीचा असो, कोण्याही संप्रदायाचा असो, कोण्याही आश्रमाचा असो, कोण्याही वर्णाचा असो, बा सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेत जाईपर्यंत आणि जन्माला आल्या दशेपासून मृत्यू दशेपर्यंत फक्त आणि फक्त माणसं मिळकतीच्या माग लागलेले. जास्तीत जास्त मला कसं मिळेल, जास्तीत जास्त जोडी कशी लाभेल, साध्य पदरात कसं पडल, लाभ माझ्या खिशात येऊन कसा बसल, मी यशाच्या शिखराला कसा शिवल, अशीच प्रत्येकाची इच्छा आहे. जन्माला आलाय आणि मला लाभच भेटू नये, साध्य गाठू नये, मला मिळकत मिळू नये, जोडी लाभू नये, असं यापैकी बसल्यापैकी कोणी जर असल तर हात वर करा, एक रुपया बक्षीस घेऊन जा. तर असा ही मिळकतच झाली म्हणा. तर असा कोणीही सापडायचा नाही. मृत्यूलोकात प्रत्येक जण जोडीच्या मिळकतीच्याच माग लागलेत. अभंगात शब्द आहे जोडी, पण तो कळावा म्हणून मी त्याला जोड शब्द ठेवतोय मिळकत. साध्य, लाभ, अभंगात जोडी शब्द आहे, मला त्या जोडी शब्दावर बोलायचंय. प्रत्येक जण असा जोडीत या मिळकतीच्या माग लागलेला आहे. विठ्ठल विठ्ठल माणसाला किती मिळकतीची चाल आहे, किती चाड आहे, तर जन्माला आलेल्या दशेत तो विचार करतो की मी जन्माला आलोय खरा, पण मी मिळकत काय मिळविली, जोडी काय मिळविली, असाच विचार तो करतो. तुकोबाराय सांगतात, काय जन्मा येवोनिया केली म्या जोडी, केली म्या जोडी, हाची घडोघडी चित्ता येतो आठवू, हाची घडोघडी चित्ता येतो आठवू, काय जन्मा येवोनिया केली म्या जोडी, केली म्या जोडी, आजी घडो घडी चिंता येतो आठवू. म्हणता का काय जन्म येतो आठवू, ओ काय जन्म येवोनिया म्यासिलीचे जोडी, आजी घडो घडी चिंता येतो आठवू. चिंतन करतो मी जन्माला आलोय खरा, पण मी मिळकत काय मिळविली. तुकोबार आहे त्याचं भाषांतर करतात, काय जन्मा येवोनिया केली म्या जोडी, जोडी म्हणजे मिळकत, मी काय जोडवलंय, काय मिळवलंय, हाची घडोघडी चित्ता येतो आठवू. आणि मग लक्षात आलं की काही मिळवलं नाही, मग तो मिळकतीच्या मागं लागतोच. कधी कधी माणसं मिळकत मिळवतात, प्रत्येक अवस्थेत मिळकत मिळवितात, प्रत्येक परिस्थितीत मिळकत मिळवितात, प्रत्येकाकडून मिळकत मिळवितात. कसं 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 ऐकण्यासारखं आहे. प्रत्येक अवस्थेमध्ये मनुष्य मिळकत मिळवितो. माणसाचा प्रवास तीन अवस्थेतून होतो, एक आहे जागृती, एक आहे स्वप्न, एक आहे सुषुप्ती.
माणसं या तीनही अवस्थेमध्ये मिळकतीच्याच मागं लागलेत. जागृतीत मिळकतीच्या मागं लागलेत. याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, सगळ्या टोप्या आपल्या डोक्यावर, अशा जागृतीत मिळकतीच्या मागं लागले. यात नवल नाही, माणसं स्वप्नात सुद्धा मिळकतीच्याच मागं लागले. काही माणसं स्वप्नात टोमॅटोचे भाव काय चाललेत पाहायला जाते. चांगले चाललेत यावर्षी टोमॅटोने, चांगलं कल्याण केले लोकांचं. स्वप्नात लोक बाजारपेठेत जातात महाराज. यात नवल नाही, सुषुप्तीत सुद्धा माणसं मिळकतीच्या मागं लागलेत. आमच्या मठात एक व्यापारी मुक्कामाला आला होता. संध्याकाळी झोपला तो, जागृतीतही नव्हता, स्वप्नात नव्हता, सुषुप्तीत होता. पण त्याही झोपीत त्याचा बोट ह्याका असं चाललं होतं बघा. आस खरं तर त्याने असं करायला पाहिजे होतं, पण तो नामजप करणारा नव्हता, तो धनजप करणारा होता. सुषुप्तीत सुद्धा माणसं मिळकतीच्या, प्रत्येक अवस्थेत मिळकत, यात नवल नाही, प्रत्येक परिस्थितीमध्ये माणसं मिळकतीच्या मागं लागले. आज गरीब परिस्थिती ज्यांची, तेही मिळकतीच्याच मागं लागले. आणि ज्यांच्याकडे खायला माणसं नाही, तेही गोळाच करायच्या माणसं मागं लागलेत. आता काय सांगावं महाराज, लागतंय किती पिती विती एवढेशे पोट. पण परिस्थितीला मिळकतीचा चाड नाही महाराज. कशी परिस्थिती असो, माणसं मिळकतीच्या मागं लागलेत. प्रतिकूल परिस्थितीतही माणसं मिळकत मिळवितात, आणि अनुकूल परिस्थितीत मिळकत मिळवितात. दिंडीत भिशी भरून जाणं अनुकूल परिस्थिती, आणि भिशी न भरता जाणं ही प्रतिकूल परिस्थिती. पण जे भिशी भरून जाते त्यांना तर मिळकत भेटतेच भेटती, पण जे बिगर भिशीचे जातात ना, त्यांची तर मिळकत पाहण्यासारखीच असते. ज्ञानोबरायाच्या सोहळ्यात चालणारा दोन प्रकारचा वर्ग, एक भिशी भरून चालणारा आणि एक डोकी सेंटर. डोकी सेंटर त्या पिशांवर नावं राहते, तर फिनोलॅक्स त्या पिवळ्या पिशव्या वाटायल्या त्याला बघा. आता चांगले चांगल्या घरातली माणसं त्या पिशव्या गोळा करीत येत भरीत चली देत. काय बोलायचंय महाराज, ज्ञानोबरायाचा सोहळा सासवड पर्यंत फार मोठा राहतो. मग सासवडच्या पुढे मात्र निके वारकरी राहतात. का बरं? कारण सासवड ते पंढरपूर जेवढी वाटप होत नाही, तेवढी वाटप आळंदी ते सासवड पर्यंत होते महाराज. भरपूर पुणे तेथे काय उणे वा, पुण्यासारखं कोणी वाटप करू शकत नाही. ते आपल्या लोकांनी फक्त बिड्यास फोकाव, त्या दान धर्म त्याच लोकांनी करावा. पुणेरी लोक एक नंबर दान धर्म करावे. मग बरीच माणसं सासवड पर्यंतच येतात, आणि बॅगा भरून, गोण्या भरून, पोते भरून मागं येतात. त्यांना काय वारीचं घेणं देणं नसतं. अनुकूल अवस्थेत मिळकत, प्रतिकूल अवस्थेत मिळकत. अनुकूल अवस्था म्हणजे भिशी भरून चालणं. मग आता आपण भिशी भरलेली, आपल्याला वेळेत नाश्ता भेटणार आहे, वेळेत जेवण भेटणार आहे दुपारचं संध्याकाळचं, अनुकूल अवस्था आहे ना. मग माणसं जरा हात हा खडता ठेवा ना. माणसं नाश्ता सकाळी भेटला, आता आलाय नाश्ता, पुढं दुपारी जेवण भेटणार आहे. आपण आता घर सोडलंय, वारं बदललंय, पाणी बदललंय, आपण पैसे भरून चाललोत का, फुकट चाललोत का? पण माणसं नाश्ता काष्टा फिटोस तर नाश्ता करतो. अरे अनुकूल आहे ना, तू पैसे भरले, जरा हाता खड, वारं बदललंय, पाणी बदललंय, पण नाही वारा लोक लय जाव घड. अनुकूल अवस्थेत मिळकत. आता नाश्ता चांगला झालाय, मग दुपारी थोडी हात आखडावा, तर दुपारी डबल क्वायता मारून गाडी भरीत. मला वाटतंय आता तुम्ही कारखान्याच्या परिसरातली माणसं असल्यामुळे डबल क्वायता काय नवीन सांगायची तुम्हाला गरज नाही. मग आता सकाळ चांगली झाली, दुपार चांगली झाली, संध्याकाळी तरी हात आखडावा ना. संध्याकाळी दाबून जेवत येतो वैद्य महाराजा शब्द आहे. पांडुरंग वैद्य, वैद्य बाबा माझे, पांडुरंग बाबा वैद्य माझे, पोट आणि कपाळासह दाबून बघत येत. जवर हे पोट या कपाळाप्रमाणे निभर लागत नाही, तवर भरीत येत. मग दुसऱ्या दिवशी ते दिंडीत नसतेतच, बांधाच्या आड, डाळिंबाच्या मागात, लिंबाच्या मागात. त्याच खास कारण, अरे अनुकूल आहे ना बाबा तुला, तू जरा हाता खडता घे ना. पण अनुकूल अवस्थेत सुद्धा मिळकतीच्याच माग विठ्ठल. एवढी मिळकतीची चाड आहे माणसं की प्रतिकूल अवस्थेत मिळकतीच्या माग. पुण्यावरून हडपसरला जा, सासवडला दिंड्या निघाल्या. आज 2 वर्षापूर्वीची गोष्ट, 2 वर्षाचा 16 झाला आणि त्याच्या मागची गोष्ट आहे. निघाल्यानंतर मग आता माणसं तिथं वाट पाहिली येतात, हडपसरला वाटायला येतात माणसं भरपूर. दुतर्फा जे माऊलीच्या सोहळ्यात आले त्यांच्या लक्षात येईल. आणि मग एक जण 50 बिस्किटचे पुढे घेऊन आला, आणि उडी पडली 500 वारकऱ्याची. आता एक एक जरी बिस्किटचा पुढा एकेकाला द्यायचा म्हणला तरी 50 जणाला भेटणार, आणि 450 तशीच राहणार. पण तसल्या चेंगरा रेंगरीत माणसं उडी घेते, पण 5-5 बिस्किटचे पुढे एकटा माणूस आणतोय. धन्य माता पिता तया, त्याच्या मात्या पित्याला धन्यवाद दिली पाहिजे विठ्ठल. ज्ञानोबरा
ज्ञानोबरायच्या परतीला रोहिदास महाराज फक्त विणेकरी राहतात. ज्ञानोबरायांच्या सोहळ्यात जवळजवळ 350-400 दिंड्या चालतात नंबरच्या, बिगर नंबरच्या तर लागण एवढ्या. मग ते संस्थांचा नेम आहे की प्रत्येक दिंडीचा विणा परत आला पाहिजे. तुमच्या आगस्तीचा विणा परत येतो बाबा, बऱ्याच जणांची विणे. आता आम्ही परतीलाही भजनाला असतो, आम्ही जातानी पाहिजे होतो आणि येताना पाहिजे होतो. भजन रथ आमचं, रथामागे 2 नंबर भजन आहे. रथाच्या पुढे 2च भजनं चालतात, एक हायबत बाबाचं आणि एक कारभाऱ्याचं. आणि रथामागे 2 भजनं चालतात, एक आहे पैठणकाराचं आणि एक आहे आमचं. तर ते आमचा सगळे विणेकऱ्यातच प्रवास राहतो. टाळकरी थोडे आणि विणेकरी जास्त, सगळे म्हणणारे राहतात, फार म्हणणारे, गोड म्हणणारे विणेकरी. पुण्यामध्ये एक बराटे शेट म्हणून येतं, पोपट शेट बराटे, उत्तमनगरची मंडळी ती. हे दरवर्षी सोमवार परतीला आला का प्रत्येक वारकऱ्याला डाळीमाणी सफरचंद वाटतात. एक नंबर क्लास वनचे डाळीमान आहे, क्लास वनचे सफरचंद आणायचे. जेवढे वारकरी आहेत ना परतीला, 3-4 हजार वारकरी राहतात, प्रत्येकाला एक एक डाळीमान, एक एक सफरचंद द्याना. नेमका परतीचा प्रवास सुरू झाला आणि सासवड ते हडपसर मुक्काम राहतो परतीला. ज्ञानोबराय परत सासवडून निघाले आणि त्या दिवशी सोमवार होता, आणि त्याने घाटात गाड्या उभ्या केल्या दोन्ही बाजूने, प्रत्येकाला डाळीमान सफरचंद. ते सगळे विणेकरी धावले, विणेकरी धावल्यावर झुंबड. वारकऱ्याला शिस्त थोडीशी, वारकऱ्याने जरा सढळच हाताने मदत असल्यामुळं शिस्त थोडं पाळत नाहीत आपली माणसं. सगळ्या विणेकराची झुंबड उडाली, प्रतिकूल परिस्थिती झाली. तसल्यात एका विणेकऱ्याचा विनाच फुटला, डेरा फुटला, तर त्यांनी त्या डेऱ्यात सफरचंद घालून आणले. बघा विठ्ठल विठ्ठल, प्रत्येक अवस्थेत मिळकत, प्रत्येक परिस्थितीत मिळकत. मानव मिळकतीच्या माग लागलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल, प्रत्येक अवस्थेत मिळकत, प्रत्येक परिस्थितीत मिळकत, प्रत्येकाकडून मिळकत. काय जोडीचाच हव्यास लागलाय माणसाला प्रत्येकाकडून, म्हणजे बाहेरच्याकडूनही मिळकत, यात नवल नाही, घरातूनही मिळकत. काही माणसं घरात हात साफ करणारे आहेत महाराज. नोटबंदीचं सर्वात मोठं दुःख महिलांना झालं. कसं काय, रात्री पप्याचा बाप झोपल्यावर त्याच्या खिशातून काढलेल्या 500-1000 नोटा आता चालवायला कुठं न्यायच्या, मोठा यक्ष प्रश्न त्यांच्या पुढे उभा राहिला होता. हो मग कीर्तनकार पा घरी आले का त्यांना त्या 500 रुपये दक्षिणा द्यायच्या. आम्ही म्हणला म्हाताऱ्याने कधी 5000 रुपये नाही दिले, आता 500 कांती बी बिगर चालणारी नोट का महाराजांना द्यायची, कारण पप्याचा बाप झोपल्यावर खिशातून काढलेली. याला म्हणायचं घरच्याकडून मिळकत. बाप आंघोळीला बसला, शर्टात 100-च्या 5 नोटा होत्या, 500 रुपये होते. आंघोळ झाली, शर्ट काढून ठेवला, पुन्हा तो शर्ट घातला तर 100-च्या 3च नोटा राहिल्या, 2 गायब झाल्या. अरे घरातल्या घरात कोणी चोरी केली? मालकीने विचार, काग आपल्या पप्याने खिशातून 200 रुपये काढले वाटतंय. ती म्हणे तुम्ही पप्याचंच नाव घेतलं, माझं का नाही घेतलं? तो म्हणला अगं 300 राहिलेत म्हणून तुझं नाही घेतलं, नाही तू ते 300ही काढले असते परत. विठ्ठल त्याला म्हणायचं घरातूनच मिळकत. काही माणसं घरच्या घरीच हात साफ करतात. प्रत्येकाकडून मिळकत, घरच्याकडून मिळकत, नाही नाही बाहेरच्याकडून मिळकत. काही माणसं बाहेरच भागाभाग करतात. आळंदीत बरेच लग्न लागतात. एका दिवशी 1200 लग्न लागली होती आळंदीत. किती? म्हणजे हे रेकॉर्ड ब्रेक झालंय महाराज. 1200 लग्न लागले आळंदीत. आता काय सांगायचं तुम्हाला, मग लग्न लागतात. मग मुली काढल्यांना, मुला काढल्यांना विचारलं जातं अगदी, मग तिथल्या धर्मशाळेतले स्वयंपाकी आचारी काय असेल, त्यांनी किती माणसं मुली काढले सांगते, 100 मुला काढले 100, तरी तो 250 लोकांचा स्वयंपाक करतो, पण पंगत पडल्यावर 350 जेवायला राहते. कस काय, कारण आळंदीच्या घाटावर मोठा भिकाऱ्यांचा वर्ग आहे. 2500 ते 3000 भिकारी राहतात आळंदीत, आणि मग ते दररोज लग्नच शोधितात. म्हणजे याला माहिती बाहेरूनच मिळकत. काही लोक घरी जेवतच नाही, बाहेरच जेवत येत महाराज, बाहेरच भागा भाग करतात, बाहेरच्याकडून मिळकत. विठ्ठल विठ्ठल, आळंदीत आमच्या गल्लीत एक म्हातारं राहतं बघा, ते स्वतः हाताने दाढी डोकी करीत नाही आणि नाव्याकडं जात नाही, दर 3 दिवसाला करते. मी त्याला म्हणलं तुम्ही नाव्याकडेही जात नाही आणि हाताने करीत नाही, 3 दिवसाला कशी करतात? तो म्हणला माऊली इंद्रायणीच्या काठावर कोणाचा ना कोणाचा रोजच धावा राहतो. म्हणजे मग कोणाच्या धाव्यात बसायचं, दाढी डोकी करून घ्यायची, नाव्याला काय माहिती कुठला गेला की. विठ्ठल विठ्ठल, त्याला म्हणायचं बाहेरच्याकडून मिळकत. आता मी मुद्दे 3 मांडले, त्याच्यासाठी मी दृष्टांत दिले, दृष्टांतासाठी दृष्टांत नाहीत. 1, प्रत्येक परिस्थितीत मिळकत, प्रत्येक अवस्थेत मिळकत, प्रत्येकाकडून मिळकत. असा प्रत्येक जण जोडीच्या मिळकतीच्या पाठीमागं लागलेला आहे. विठ्ठल विठ्ठल, आजच्या चिंतनामध्ये आपल्याला तिघांची मिळकत पाहिजे.
तिघांची जोडी पाहिजे. एक देवाची जोडी, दोन जीवाची जोडी, तीन साधूची जोडी. विठ्ठल 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 पुंडरीक वरदा हरि विठ्ठल देव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली दानेश्वर महाराज. आजच्या चिंतनामध्ये आपल्याला तिघाच्या मिळकतीचा विचार करायचा आहे. तिघांची जोडी, तिघांची मिळकत. वर्ग क्रमांक एक देवाची मिळकत, वर्ग क्रमांक दोन जीवाची मिळकत, आणि वर्ग क्रमांक तीन साधूची मिळकत. देवाने आपल्या जीवनामध्ये काय जोडी कमविली, जीवांनी आपल्या जीवनामध्ये काय जोडी कमविली, आणि साधूने आपल्या जीवनामध्ये काय जोडी कमविली, ही तिसरी मिळकत आजच्या अभंगात आलेली आहे. आपण क्रमाने पाहत जाणार आहोत. वर्ग क्रमांक एक देवाची मिळकत. तर देवाला धन जोडीची अपेक्षा नाही आहे, देवाला मान जोडीची अपेक्षा नाही आहे. तुमच्याकडे किती धनवान आहेत तुम्ही, देवाला घेणं देणं नाही त्याचं. आणि तुमच्याकडे कोणतं मानाचं पद आहे याचंही देवाला घेणं देणं नाही. त्याच्या दारात आलेला धनवान किती, मानवान किती हे देव पाहत नाही. त्याच्या अंतकरणात भाव काय आहे, नुसते गायक नाहीत, पाठांतरावले गायक आहेत. काय काय नुसती चाल म्हणते, तर चॅटिंग करीत बसते. तू कीर्तनात कीर्तन ऐकत नाही, तू चॅटिंग करतो, तू कटिंग कराल का नाही याला. हे दोघांचं हे वैशिष्ट्य आहे. महाराज आम्ही लोकांना पहिले विचारतो गायक कोण सांगितलेत, त्यांनी सांगितलं आम्हाला रवी महाराज आणि रोहिदास महाराज आहेत. म्हणलं लई चांगलं झालं. विठ्ठल अक्षर पाठ असली पाहिजे बा. वैद्य गुरुजी म्हणायचे चालीसाठी अक्षर आहेत का अक्षरासाठी चाली आहेत. ते म्हणायचे अक्षरासाठी चाली आता, चालीसाठी अक्षर नाही, अक्षर जपली पाहिजे. या भागात एक मोठे साधू होऊन गेले, ते अकोले भागात रामचंद्र व हसे म्हणून होते. वैद्य महाराज वारले त्यावेळेस, त्यावेळेस लोक म्हणत होते पखवाज रडत असत, रामचंद्र व वारले त्यावेळेस अक्षर रडत असतील. महाराज वा असा पाठव आता माहिती असतील कोणाला, रामचंद्र व हसे पाठांतर शिरोमणी. विठ्ठल विठ्ठल त्या दिवशी होते ना तुम्ही दशक्रियेला, आम्हीच होतो दशक्रियेला. त्यांचा फार मोठा माणूस होऊन गेला, कडक होता गडी, पण नेमाला लई चांगली होती. ऐका विषय असा आहे, देव तुमची धनजोडी पाहत नाही. देवाकडे जात असताना धन घेऊन जाऊ नका. काही लोकांचा नाही आग्रह पावती फाडायची, पावती फाडायची. अरे हो पावती नाही फाडली तरी चलन, पण तुझ्या मनात भाव असला पाहिजे. देवाला तुमच्या धनजोडीची अपेक्षा नाही, देवाला तुमच्या मानजोडीची अपेक्षा नाही. जगाचा मान त्याच्याकडे येतो, जगाचा बाप आहे. हो तुमच्याकडे धन किती आहे याला घेणं देणं नाही, मान किती आहे काही, पण देव तुमचा भाव पाहतो. देवाला भाव जोडी लागते. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव स्वयरा देव स्वयरा देव स्वयरा देणाचा, याला म्हणायचं भाव जोडी. ही देवाची जोडी. आता क्रमांक दोन जीवाची जोडी. तर जीवाने आपल्या जीवनामध्ये काय जोडलं, तर जीवाच्या अनेक जोड्या गाथेमध्ये सांगितलेल्या आहेत. त्यात एक दोन जोड्या सांगतो. एक संत निंदा हीच जीवाची जोडी. बर. दोन धन जोडी. बर. तीन विषय जोडी. विठ्ठल विठ्ठल. जीवाने आपल्या जीवनामध्ये या तीन प्रकारच्या जोडी जमविल्या, तीन प्रकारच्या मिळकती मिळविल्या. हे तीन प्रकारचं साध्य आहे जीवाचं. एक काही जीव फक्त चांगल्या माणसाला नाव ठेवण्यात आयुष्य घालवतात, चांगल्या माणसाला नाव ठेवणं हीच त्यांची मिळकत. बर. काहीने धन मिळवलं आणि काहीने विषय मिळविले. ह्या तिन्ही जोडीला गाथेत प्रमाणे काही मंडळी गावात धुतल्या तांदळासारखी राहतात. वा डाग लागल अशी माणसं नसतात.
पण तसल्याही माणसावर काही माणसं जन्मभर शिंतोडे उडवण्यात आपला पुरुषार्थ समजतात. धुतल्या तांदळासारखा मनुष्य गावात तालुक्यात जिल्ह्यात असला त्याचं का कोणी नाव घ्यायला लागलं का, याच्या पोटात गोळा ओठलाच बघा. पतिव्रतेचे कीर्ती वाखा नेता टिंब टिंबचा माथा तिडिक उठे, तुकोबर आहे सांगतात. तशी गावात काही आचार विचार संपन्न माणसं, भागात काही आचार विचार संपन्न माणसं असतात आणि त्यांना डागच नसतो, पण काही माणसं त्यांच्यावरच शिंतोडे उडवतात. हीच त्यांची मिळकत आणि हीच त्यांची जोडी, तुकोबर आहे सांगतात. दुर्जनाची जोडी सज्जनाचे खेटर तोंडे, सज्जनाचे खेटर तोंडे, दुर्जनाची जोडी सज्जनाचे खेटर तोंडे. बोला म्हणा राजे के चांगला वाजवायला लागला, चांगला कीर्तन करायला लागला, एखाद्याने गोशाळा काढली, एखाद्याने संस्था काढली, एखाद्याने दिंडी काढली, बास गावातल्या लोकांना नाव ठेवायला तेवढंच लागत, बास एवढंच राहिलं होतं का आता. लावा झेंडा आता काय, अरे तुला तू लावात लागन एवढा झेंडा लावला ते नाही दिसत का. आडाम तडाम लोकांना लोक बोलणार नाही, पण चांगल्या लोकांना बोलल्याशिवाय राहणार नाही. ह्याला म्हणायचं दुर्जनाची जोडी मिळकत. दुर्जनाची जोडी चांगला माणूस दिसला का त्याच्या तोंडावर खेटर फेकून आणणं, हेच काही लोकांची मिळकत. चांगल्याला नाव ठेवणं अखंड संत निंदी, आईशी अभाग्याची बुद्धी, आता काय म्हणावे तयासी तो केवळ पापराशी. काओ तुमचे शेजारी रोज नामजप करतात 15,000, रिकाम त्याकडे आहे म्हणून करतो. जो स्मरे रामनामा त्याशी म्हणते रिकामा. मग तुम्ही काय करता, खल्ल्याळीपासून वरल्याळीपर्यंत आग लावायचं काम पठ्याकडंच आहे म्हणजे. जगात सगळ्या वस्तूच्या किमती वाढल्यात महाराज, फक्त काड्याच पिठीची वाढली नाही का, आग लावणाऱ्याची किंमतच वाढत नसते. कोणी आग लावे आठ नावाची असेल त्यांना नाही म्हणत मी हा. आणि म्हणून होईल तितकं बघा, हीच जोडी टाळता आली तर टाळा. कोणाला नाव ठेवू नये देवन देव. कोणालाही नाव ठेवण्यात काही नाही, उभी हयात घालवली महाराज. काही नाव नाही ठेवत पण त्यांना ऐकायची लय मजा. तुम्ही बोलले का, नाही नाही कानू सगळ्यातला कोणा खाली आवाज काढा. करीता जो ऐके निंदा या संताची, तया होती तेची अधप्पात. बाळक्रीडेत प्रमाण, तुकोबराच्या बाळक्रीडेत प्रमाण आलेलं. आणि म्हणून सज्जनाला नाव ठेवणं हीच काही लोकांची मिळकत. बर, आणखीन जीवाची मिळकत काय, धनजोडी. माणसाचा आपल्या पोरावर जास्त प्रेम आहे का धनावर जास्त प्रेम आहे, जरा खरं सांगा मनापासून. हा
तुमचं पैशावर जास्त प्रेम आहे का पोरावर? खरं सांगा तुम्हाला पपे जायच्या पदे. आमच्या नगरला एक मारवाडी आहे, दोघं नवरा बायको 50 वर्ष झाली लग्न होऊन, त्यांना मुलबाळ झालं नाही बाबा बरं का. आम्ही त्यांच्याकडे गेलो, म्हणलं तुम्हाला मुलबाळ नाही एवढी मोठी इस्टेट, काही अडचण आहे का? त्यांनी नाही महाराज, माझ्यातही दोष नाही आणि आमच्या मंडळीतही दोष नाही. मग मुलबाळ का नाही झालं? म्हणजे कशाला संपत्तीला वाटे करी, हा कशाला पाहिजे म्हणले तू? ओ अशी माणसं इथं लोकांचं पोरांपेक्षा पैशावर जास्त प्रेम आहे. आमच्या गावात एक मास्तर आहे महाराज, त्याला एक मुलगा 11वीला आणि एक 12वीला आहे, पण अजूकही पोरांना आपरेच पेंटी शिवित आहे बाबा. अहो म्हणलं फुल का नाही शिवित? म्हणजे कशाला एवढा खर्च करायचा? झाकपाक झालं म्हणजे झालं विठ्ठल. पैसे आज गेले तर उद्या येतील, पोरग गेल्यावर येईल का उद्या? काय लोक वायरीत तुटेले आहेत बघा. एकदा तरी परिसरात इंदुरीकरचं कीर्तन झालंच पाहिजे बघा, त्याशिवाय लोक ठेपेरूच येत नाहीत मग. ऐका ऐका, याला म्हणायचं लोकांची धन जोडी रात, लोकांचं पोरांवर प्रेम कमी इतकं लोकांचं पैशावर प्रेम. तुकोबार आहे सांगतात, जोडीच्या हव्यासे लागे धनाचे चिपिसे, मग अनिक दुसरे लोभ्या नावडती पोरे. जोडीच्या हव्यासे लागे धनाचे चिपिसे, मग अनिक दुसरे लोभ्या नावडती पोरे. मग अनिक दुसरे लोभ्या नावडती पोरे. जोडीच्या हव्यासे लागे धनाचे चिपिसे, मग अनिक दुसरे लोभ्या नावडती पोरे. लोभ्या नावडती पोरे, लोभ्या नावडती पोरे. जोडीच्या हव्यासे लागे धनाचे चिपिसे, मग अनिक दुसरे लोभ्या नावडती पोरे. मग अनिक दुसरे लोभ्या नावडती पोरे. श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की समाज असा आहे धन जोडीच्या पाठीमागं लागलाय. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेत जाईपर्यंत धन 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 करतो. एक दिवस पेपरला बातमी येते त्यांचं निधन झालं. आणि म्हणून अशी काहींची जोडी संत निंदा हीच जोडी, काहींची धन जोडी तर काहींची विषय जोडी. जन्माला आल्यापासून मृत्यूदशेपर्यंत फक्त आणि फक्त शब्द स्पर्श रूप रस गंध पंचविषय मिळविण्यातच काही निहायत घालवली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबरायची ओवी सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात लोकांना विषयाची जोडी एवढी आवडते, हयातीत तर विषय मिळवितातच पण मेल्यावरही त्यांची विषयाचीच कामना आहे. ज्ञानोबराय सांगतात, जेतो विषयाची गोडी जितू मेला नसंडी, स्वर्गी ही खावयाची जोडी येथौनीची. विठ्ठल 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 पुंडरी गौरदारी विठ्ठल त्रितान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की महामुनी अगस्ती महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. संगमनेर अकोला या दोन्ही तालुक्यांनी ज्यांच्या पायावर आदराने मस्तक ठेवा असे आमचे आदरणीय मनोहर बाबा बुवर. हे बघा धोतल्या पायाचा एवढा एकच महाराज राहिलाय बघा. आता महाराजला येत पण पाय भरलेले बरेच जणांचे, धोतल्या पायाची एवढी एकच व्यक्तिमत्व आहे महाराज. आचार विचार संपन्न राहणीमान साधी. या वर्षी 2022 निवृत्त आपलं महिपती महाराज पुरस्कार त्यांना आम्ही जाहीर केला. महिपती महाराज संस्थान ताहराबाद तिथला पुरस्कार मला आल्या आल्याच त्यांनी सांगितलं. म्हणले बाबांना आमंत्रण दिलं आहे, म्हणलं ह्या बोचं कीर्तन असलं का बाबा येणार. कारण त्यांचे जोडीदार रामचंद्र भाऊ होते आणि ते तर आमचे गुरुच होते. आदरणीय बाबांच्या चरणी, आणखीन काही कीर्तनकार मंडळी त्यांच्या चरणी,
विनम्र भावाने नमस्कार करतो. आपण देवाची जोडी पाहिली, भाव, देवाची भाव जोडी. जीवाची जोडी काय? तर जीवाची संत निंदा हीच जोडी. दुर्जनाची जोडी सज्जनाचे खेटर तोंडी. धन हीच जीवाची जोडी. जोडीच्या हवे असे लागे धनाची जिपिसे, मग अनेक दुसरे लोभ्यान आवडती पुरे. आणि जीवाची विषय ही जोडी. ज्ञानोबाराय म्हणतात, हयातीत तर जीवने विषय मिळविलेचो, पण मेल्यावर सुद्धा तो विषयाचीच मिळकत मिळवितो. तो ज्ञानोबारायची ओवी ऐका बरं का, मेल्यावर कशी मिळवितो. आता माऊलीची ओवी म्हणल्यावर मला सांगणं गरजेचं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, जेतो विषयाची गोडी जितो मेला न संडी. जिवंतात जिवंतावस्थेत तर विषय सोडतच नाही, पण मेल्यावर सुद्धा सोडत नाही. ज्ञानोबाराने उदाहरण दिले, स्वर्गी ही खावयाची जोडी येथवनीची. स्वर्गात गेल्यानंतर म्हणती, स्वर्गा हन जावे तेथे जाऊन काय खावे, यया लागी धावे याग करू. ज्ञानोबाराय म्हणतात, स्वर्गीची उर्वशी ऐकोणिया मानसी, वरात्याला विजती आकाशी. यागाची हयातीतही विषयाचीच मिळकत, आणि मेल्यावर ही विषयाची मिळकत. आपल्याला आठवड्यातून एकदा तरी कोणाच्या तरी दशक्रियेला जाण्याचा योग येतो. पिंडाला कावळा तसा शिवतच नाही काही लोकाच्या. महाराज, आम्ही एका दशक्रियेला गेलो तर कावळा पिंडाजवळ येऊन बसला, आणि पिंडाकडे बघायचा, गावातल्या दुकानदाराकडे बघायचा, पिंडाकडे बघायचा आणि गावातल्या दुकानदाराकडे बघायचा. त्याच्या मंडळीने ते पाहिलं आणि त्याची मंडळी उठून आली, म्हणली महाराज, त्या दुकानदाराला गेली, म्हणले असं करा, एक तंबाखूची पुडी तिथं नेऊन ठेवा पिंडाजवळ. म्हणले का? सगळं आणलंय पण तेवढंच राहिलंय, म्हणूनच तो कावळा तुमच्याकडे बघतोय, कारण आमचा मालक दररोज तंबाखू खायला तुमच्या दुकानात येतो. तुम्ही त्याला तंबाखूचा बिडो रोज द्यायचे, सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी. जसा ब्राह्मण त्रिकाल संध्या करतो तसा हा त्रिकाल संध्या होती. हो का? हो. अक्षरशः दुकानदाराने पुडी उचलली, पिंडाजवळ नेऊन ठेवली, कावळा लगेच ओढाला आणि पिंडावर बसला. याला म्हणायचं, जे तो विषयाची गोडी जितो मेला नसंडी. मेल्यावर सुद्धा मिळकतीच्या मागं लागलेत लोक, विषयाची मिळकत. मी एकदा, मला खाली तिकडे मराठवाड्यात कीर्तन होतं, आणि कीर्तन झालं ना दुसऱ्या दिवशी मला आळंदीत दशक्रिया होती. एक आमच्या कीर्तनकारच वारली होती, रातोरात प्रवास करून आलो. मला यायला सकाळी 8 वाजले. आलो का असंच प्रवचनाला बसलो, प्रवचन प्रवचन लांबवलं, 3 कावळे येऊन बसले. व पिंडाकडे बघायचे आणि लोकाकडे बघायचे. आता महाराजांचा दशक्रिया होता म्हणून बरेच सप्त्याचे संयोजक आले होते त्या दिवशी. एक मोठी महाराज वारली होती, ते कावळा लोकाकडे बघत नव्हतं, सप्त्याच्या संयोजकाकडे बघायचं, पिंडाकडे बघायचा, सप्त्या संयोजकाकडे. कावळा काय शिवाना, त्याची मंडळी उठली, म्हणजे महाराज प्रवचन थांबवा. म्हणजे मग तसा कावळा शिवायचाच नाही, म्हणजे प्रवचनाचं त्याचं काय आडव आहे, तिथं प्रवचन करत होता. तिथं पाकिट ठेवल्याशिवाय कावळा शिवायचाच नाही. आता रात्री कीर्तन करून आलो, माझ्या खिशात पाकिट होतच, मी पाकिट काढलं आणि पिंडाजवळ ठेवलं, तर 3 कावळे उठले, पिंडावर नाही पाकिटावरच बसले. दृष्टांत काल्पनिक आहे, पण रचवता बी आला पाहिजे. ऐका ऐका, हे सांगितलं पण लोक हे प्रामाण्य म्हणून सांगतील, पण आम्हाला जरा जपूनच बोलावं लागेल. ऐका ऐका गड्या हो, आपण देवाची जोडी पाहिली, आपण जीवाची जोडी पाहतो. जीवाची 3 प्रकारची जोडी, संतनिंदा, धनजोडी, विषय जोडी. ह्या दोनही जोडी आजच्या चिंतनातल्या नाहीत. आपल्याला पुढं जायचंय साधूची जोडी. जीवनामध्ये साधूने काय मिळकत मिळवली ऐकण्यासारखी. विठ्ठल साधूने आपल्या जीवनामध्ये काय मिळकत मिळवली आपल्याला हे पाहायचंय. तर साधूने आपल्या जीवनामध्ये चिंतन हीच मिळकत मिळविली. तुकोबाराय सांगतात, चिंतनाची जोडी हाची लाभ घडो घडी, हाची लाभ घडो घडी. चिंतनाची जोडी हाची लाभ घडो घडी.
काय मिळकत मिळवली ऐकण्यासारखं आहे. तर साधूची जोडी तीन प्रकारे गाथ्यात आलेली, एक खरी जोडी, दोन बरी जोडी, तीन थोरी जोडी. ही थोरी जोडी अभंगात आलेली आहे बघा आपल्या आजच्या अभंगात. एक खरी चिंतन, बरी जोडी सत्समागम, थोरी जोडी वारी. असं तर या तीनही प्रमाणे येतं. खरी जोडी कोणती? जीवनात काही मिळवा संघ येतच नाही गड्या. खरा संघ येतं ते म्हणजे चिंतन. तुम्ही आपल्या जीवनामध्ये काय चिंतन केलंय तेवढंच संघ येतं. आळंदीत आदरणीय काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा पवार यांचं कीर्तन होतं आणि पुढं कारभारी वारकरी बसले होते. आता ते फक्त तुम्हाला माहिती आहे तर कारभारी कोण होते. गाथापाठ होता कारभाऱ्याचा. कारभारी पुढं हा कारभारी हा कारभारी व गुरमे कारभारी व वारकरी म्हणजे महिना वारकऱ्यातले बाळकृष्ण बुवांचे नंतरचे बाळकृष्ण दिंडी रथापुढं भोरकर दिंडी म्हणतात तिला. आणि ते कारभारी वारकरी पुढं बसलेले ना अण्णांना एक प्रमाण आढवलं. टाळकऱ्यालाही आठवण बसलेल्या शोरात्या आठवणं पण कारभारी खाली मान घातली होती. कारभारीने मालवर केली सांगितलं प्रमाण. अण्णांना भरून आलं म्हणले कारभारी जीवनात आम्ही कीर्तनं केली पण तुम्ही गाथ्याचं चिंतन केलं म्हणले. आमची कीर्तन आमच्या बरोबर येतील की नाही शंका आहे पण तुमचं गाथ्याचं चिंतन तुमच्या बरोबर आल्याशिवाय राहणार. अण्णांचं वाक्य आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल याला म्हणायचं खरी जोडी. ह्या आपण जेवढ्या ते काय आपल्याला जे संघ नेता येणार नाही ना त्याचेच गठोडे आपण बांधू राहिलो आहोत बघा. अहो तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी सांगा ते कवडी गेली नाही. आणि आपल्याला जे संघ येणार नाही त्याचेच आपण गठोडे बांधू राहिलो. तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा आयशा निश्चयाचा मेरू झाला. आपला पाठच असा आहे. रुपये पाहता लोचनी दुःख झाले ओ साजनी हे आपला पाठ. आणि आमच्या कारभाऱ्याचा पाठ होता रूप पाहता लोचनी. ऐका याला म्हणायचं खरी जोडी. तुका म्हणे राहे चिंतनी आवडी येणे नावे जोडी सत्यत्वेशी. तुकोबा राय सांगता खरी जोडी. तुका म्हणे राहे चिंतनी आवडी. आमच्या संस्थेत एक साधू होऊन गेले त्यांचं नाव आहे विठ्ठल महाराज गुले. त्या याच नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात कोळसांगवी नाव आहे त्यांचं. कोळसांगवी नावाचं गाव. मी विठ्ठल महाराज घुले यांना ज्या ज्या वेळेस पाहिलं त्या त्या वेळेस एक तर त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी नाही तर जपमाळ राहायची. उभी हयात त्यांनी चिंतनात घालवली महाराज. म्हणून आज आळंदीत महाराष्ट्रात त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. विठ्ठलबाबा घुले सांगायचे लोक लगेच ज्यांना माहिती होती असे डोळे टावकरून ऐकतात महाराज. आणि आम्ही सांगतो मी म्हणत असतो लोक म्हणते तू कशाला सांगत. आम्ही काय म्हणतो हे सांगण्यापेक्षा साधू काय म्हणत होते हे सांगितलं पाहिजे. आणि म्हणून याला म्हणायचं खरी जोडी. चिंतनाची जोडी हाची लाभ घडोघडी. दुसरी बरी जोडी कोणती? सत्समागम. हे बघा तुमच्याकडे किती धन येन किती मान येन किती मोठा बारदाना आहे याच्याही पेक्षा तुम्हाला साधूचा सहवास किती घडलाय याला फार महत्व आहे. लोणकड तुपात तळलेली जिलेबी असू द्या आणि लोणकड तुपात तळलेले गुलाबजाम असू द्या लोणकड तुपात तळलेली बासुंदी बुंदी काढलेली असू द्या. लोक तशी तोंडात घालीत नाही त्याला पहिलं पाकात घालावं लागतं. चांगली लोणकड तुपात जिलेबी तळली लोक लगेच खातात का? नाही. ती कुठं घालावं लागती? पाकात घालावं लागती. तसा साधू समागम हा पाक हे पाक. या साधूच्या समागमात बसले तरच लोक तुम्हाला चहा तुमची इच्छा करणार नाही तर लोक तुम्हाला हिंगलावून विचारणार नाही. विठ्ठल विठ्ठल कोणातरी साधूचा समागम ठेवा. लोकाचा असं साधू आले आळीनी लोक पळाले बोळीनी असले चांगलं नाही हे वागणं बरं नव्हतं. आणि म्हणून साधूचा समागम हा जीवनात पाक आहे. एका वाक्यात पाकात बसा. पाकात टाकली का जिलेबी तोंडात टाकतात लोक. पाकातले गुलाबजाम खातात पाकातली बालुशाही खातेत आणि पाकातली बासुंदी खात बुंदी खातेत. संपला माझा विषय. साधू समागम हा आपल्या जीवनातला पाक आहे. म्हणून साधूच्या जवळ बसत जा. विठ्ठल याला म्हणायचं बरी जोडी. तुकोबाराय सांगतात बहु बरी आईसी भाविकाची जोडी. बरी आईसी भाविकाची जोडी बहुबरी आईसी भाविकाची जोडी बहुबरी आईसी
जायची गाळ नाही घडी जात वाया 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 बहुबरी आईसी भाविकाची जोडी बहुबरी आईसी भाविकाची जोडी बहुबरी आईसी भाविकाची जोडी बहुबरी आईसी ओ भाविकाची जोडी बहुबरी आईसी भाविकाची जोडी बहुबरी आईसी भाविकाची जोडी बहुबरी आईसी भाविकाची जोडी बहुबरी आईसी भाविकाची जोडी काळ नाही घडी जात वाया 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 बहुबरी आईसी भाविकाची जोडी भाविकाची जोडी बहुबरी आईसी भाविकाची जोडी बहुबरी आईसी भाविकाची जोडी सत्समागमात मनुष्य बसला बरी जोडी त्याचं बरंच होणार आळंदीत आळंदीच्या कार्तिकी वारीला जसा वास्कराचा फड देहूकराचा फड आजरेकराचा फड येतो तसे नारायणगावचे सुद्धा फड येत असतात आता त्याचे पत्ते तुम्हाला स्वतंत्र सांगायची काय गरज नाही कोणता फड कोणत्या आळीला राहतो त्या फडाचा एक प्रमुख आला होता नाव आहे मार्तंड मामा आणि दोन नायकिनीला घेऊन तो दिवस मावळण्याच्या वेळी आळंदीच्या त्या माऊलीच्या दरबारापुढं आला दोन्ही नायकिनीला हळदी कुंकू घ्यायचं होतं मार्तंड मामा दोन नायकिनी घेऊन आले तिथे का वारकऱ्याची गाठ पडली वारकऱ्याने मार्तंड मामाला ओळखलं मार्तंड मामा राम राम वारकऱ्याने कसं काय ओळखलं वारकरी जरा नादिक होता सगळे नाद त्याला होते म्हणजे तो आळंदीला तारखा द्यायला जायचा नारायणगावला तारखा द्यायला गावगाव दोन्हीचे कारभारी एकच असतात महाराज आता लय अवघड झालंय ते नकोय स्वतंत्र कारभारी असले पाहिजे ज्या त्याचे ते पण ते अवघड झाले आता ते न बोलण्यासारखं ते हाताबाहेरच गेलंय आता आणि मग मामा इकडे कुठं अहो म्हणले दोन नायकिनीला हळदी कुंकू घ्यायचं आहे म्हणून आलो इकडे असं का हो तुम्ही म्हणली इथं जोग महाराजाची संस्था आहे मी त्यांच्या दर्शनाला चाललोय महाराज आहेत तिथं हो हो चालतं का मामा ज्ञानोबरायचं नाही दर्शन झालं निदान महाराजांचं तरी घ्या मोठे साधू आहेत मामा म्हणले पण हे नायकिनी घ्या आता काय ते मी म्हणलं तुम्हाला गडी जरा आपल्याचं नादात या नादातला होता आणि बघ मा गेला वारकरी जोग महाराजाच्या पाया पडला आणि मागं उभा राहिला मामा पाय पडायला लागले का वारकरीने जोग महाराजाला खोळवलं हे दोन नायकिनी घेऊन आला गं जोग महाराजच होते महाराज किती समागम लाभला अवघा पाच मिनिटाचा जोग महाराजाने थाप टाकलं या साधू मीन साधू नायकिनी नाचिनारा त्याच्या खळखळ डोळ्याला पाणी आलं महाराज मी साधू होऊ शकतो मी तमासगिरी दोन नायकिनी आहेत माझ्या बाटी मग ह्या दोघी पडग पाया जोग महाराज म्हणले का नाही साधू आणणार अरे द वाल्याचा वाल्मिक होतो अशी भारतभूमी म्हणले तर मार्तंड मामा तर लय साधा आहे म्हणजे मामा काही करू नका इंद्राणीचं स्नान करा आणि अनुबराईचं दर्शन करा आणि आजपासून आमच्या संस्थेच्या संपर्कात राहतो मी नक्की साधू व्हा त्याने तिथंच दोन्ही नायकिनींना खणा नारळाने वटी भरली पाठवून दिल्या महाराज आणि मार्तंड मामा जोग महाराजाचे निष्ठावान माळकळी झाले एवढी सेवा केली की त्यांची दरवर्षी पुण्यतिथी माऊलीच्या मंदिरात होती कोणाची एका तमासगिराची माऊलीचा समाधी सोहळा झाला का चारच दिवसांनी आमोश्याचा काळ झाला का चारच दिवसांनी महाराज माऊलीच्या मंदिरात एका तमासगिराची पुण्यतिथी होत असते
आणि त्या आचान वृक्षाकडे तोंड करून कीर्तन असते मारुती वनच बघा एक हा हा बस त्या बोळीत बोळीत तोंड आता ते जे आळंदीत राहिले त्यांनाच माहिती आहे मारुती वनचे कीर्तन राहते त्या बोळीकडे तोंड करून ते चोर दरवाजा नाही का लोक दर्शनाला जाते दर्शन आबा तेच तेच तिकडं तोंड करून त्या बोळीत कीर्तन राहते महाराज एका तमासगिराची पुण्यतिथी आळंदीत होती कशाचा परिणाम बरी जोडी सत्समागम म्हणून चांगल्या लोकात बसत जा लई तुम्ही येडे हळकुंड जाल मला आले चांगल्या लोकात बसणारच नाही तुम्ही विठ्ठल 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 याला म्हणायचं बरी जोडी खरी जोडी चिंतन बरी जोडी सत्समागम आणि थोरी जोडी काही मिळवताना आलं तरी चलन पण पंढरीचा वारकरी होणं ही जीवनातली खरी मिळकत आहे तुकोबाराय अभंगाच्या दुसरी पंढरीची वारकरी पंढरीची वारकरी वारकरी पंढरीची वारकरी पंढरीची वार थोरी जोडी पंढरीचे वार करी होता थोरी जोडी होता थोरी जोडी पंढरीचे वार करी पंढरीचे वार करी पंढरीचे वार करी होता थोरी जोडी पंढरीचे वार करी होता थोरी जोडी होता थोरी जोडी पंढरीचे वार करी पंढरीचे वार करी ओ खरी जोडी चिंतन बरी जोडी सत्समागमन थोरी जोडी वारी वारकरी होणं हे जीवनात तुम्ही सरपंच नाही झाले गावचे तरी चालत तुम्ही चोर मन नाही झाले सोसायटीचे आपलं चेअरमन नाही झाले मी जरा आजारी आहे मला शब्द उच्चारायला जरा वेळ लागतो तर तुम्ही चेअरमन नाही झाले तरी चलन सर ग्रामपंचायतचे सदस्य नाही झाले तरी चलन पंचायत समिती सदस्य वा करून पंचायती वाढल्या नाही तरी चलन पण तुम्ही वारकरी झालं पाहिजे वारकरी होणं ही जीवनातली खरी मिळकत हे गाड्या हो हे आत्ता नाही कळणार जेव्हा यम आपल्याला पाहून पिंढऱ्या लाल करीन आपल्या आणि तेव्हा तुम्हाला कळल कानवड्याच्या वर्ष श्राद्धात ते कदम माऊली सांगत होते तेच बरोबर होत आणि म्हणून वारकरी होणं आमच्या जोग महाराजाने कोणालाही पत्र लिहिलं तर खाली लिहायचे पंढरीचा वारकरी विष्णू नरसिंह जोग आम्ही लिहित आहोत भागवताचार्य गायनाचार्य कालिकाचं पत्र मला आलंय त्याच्यात लिहिलंय त्यांनी दशक्रियाचार्य हनु हनु घे हा का गळा पडून राडा अरे ही कुठं काय पदवी असती बरे दशक्रियाचार्य एकाने आमच्या भागात कावळाच पाळलाय बघा प्रवचनही करणार म्हणले लगेच कावळा पाळलाय कावळाच पिंडाला शिवून आणायचा आता काय करावं लोक बिना वारकरी संप्रदायात यारे यारे लहान थोर म्हणलो आपण आणि ते आपल्याच अंगलट आलं सगळे येडेच गोळा व्हायला लागले भेटल थोरी जोडी वारकरी होण सगळे गोष्टी माग साराव्या महाराज आणि वारकरी व्हावं दुर्दैव आहे समाजाचं पंढरीची वारी हीच वारकरी होणं ही खरी मिळकत पण ज्याला संसाराच्या दारात भीक मागायची सवय लागलेली पंचविषयाच्या दारात ते वारीला थळतात आणि संसाराच्या दारात भीक मागतात तुकोबार ज्ञानोबराय म्हणतात काय म्हणावं त्या फुटक्या कपाळाच्या माणसाला जोडोनिया जोडी जेने पंढरीली तुरी जोडोनिया जोडी जेने पुंडारिली तुरी जोडीला जोडी पुंडारिला जोडी भिकेची आवडी तया नावडे पंढरी आवडी तया
पांडे कपाळ जाचे नामन ये वाचे करंटे कपाळ जाचे नामन ये वाचे ओ करंटे कपाळ जाचे नामन ये वाचे करंटे कपाळ जाचे नामन ये वाचे आष्टी तालुक्यात एक साले वडगाव म्हणून तिथले भागवत बाबा होते. मूळचं त्यांचं गाव आष्टी तालुक्यात आहे, आमच्या गावापासून 8 किलोमीटर आहे. त्यांची वारी राहायची आळंदी पंढरपूर आळंदी देहून त्र्यंबक. याला वाघाची वारी म्हणजे वाघाची, याला कारण बाळकृष्ण बाबा म्हणायची वाघाची वारी. मला वाटतं ते भागवत बाबा नंतरच्या काळात तुमच्या चिखणीला येऊन राहिले. भागवत बाबा चिकणीकर ते मूळ आमच्या भागातले. हा भागवत चिकणीचे भागवत बाबा, हा ते मूळ आमच्या भागातले भागवत बाबा. फार अशी सगळं सोडलं फक्त वारी एक वारी, जन्मभर वारी केली महाराज. काय महात्मा होऊन गेला. फार मोठा उत्सव होतो आमच्या भागात त्यांचा. विठ्ठल विठ्ठल वारकरी होणं ही खरी मिळकत. मग सगळ्या माणसं अशी येत वारी आली का काहींना ना आघात येतं बघा. वारीच्या दिवशी माणसाने घाटकोपरला कीर्तन घ्यायचं असतंय. किती मोठा कीर्तनकार असला आणि त्याला 50,000 रुपये जरी सुपारी दिली तरी त्यांनी त्या 50,000 सुपारीला लात मारावं आषाढी वारी धारा. पण आमचे येडे हळकुंड घाटकोपरला गेले त्याच्याच मुळे देवाने तुला पॅरालिसिस केला. विठ्ठल विठ्ठल 50,000 रुपये देत असले तरी कीर्तनकाराने आषाढी वारीला दुसरीकडे जाऊ नये, पंढरपूरला जावं. 1,00,000 रुपये देत असले पखवाज वाजायला तरी जाऊ नये माणूस. अरे बाबा म्हणलं मला देवाने कला दिली ती पंढरी राहण्यासाठी. भजन ज्याला येते त्यांनी ही वारीच केली पाहिजे मला. वारकरी होणं श्रीनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुका आहे. श्रीरामपूर तालुक्यात श्रीरामपूर जवळ एक खंडाळा नावाचं गाव आहे. तिथून नगर मनमाड रेल्वे जाती बघा, नगर मनमाड रेल्वे जाती. तिथे एक साधू होते निष्ठावान पांडुरंगाचा वारकरी, इंग्रजाच्या काळातली गोष्ट. आणि त्यांच्याकडे एक काम होतं, गेट उघडायचं आणि लावायचं, गेट उघडायचं आणि लावायचं. ते इंग्रज अधिकाऱ्याला त्यांनी पत्र दिलं, अहो नाही पायी जाता आलं तर निदान मला 3 दिवस तरी सुट्टी द्या, दशमी एकादशी द्वादशी आषाढी वारी म्हणली, मला वारीला जायचं आहे. इंग्रज अधिकारी हा वारी फेरी काय नाही महाराज. दशमीच्या दिवशी त्याला राहावाना आणि त्या वारकऱ्याने गेट टाकलं. वारकरी थेट पंढरपूरला महाराज. आता तिथं गाड्या येणार जाणार काही भानगडी अमुक खंडाळा म्हणून गाय बघा, खंडाळ्याच्या जवळ श्रीरामपूर जवळ आहे. वारकरी दशमीला एकादशीला द्वादशीला पंढरपूरला त्रयोदशीला आला आणि माफी मागायला गेला इंग्रज अधिकाऱ्यापुढं. मी तुम्हाला न सांगता वारीला गेलो. ते म्हणले काय बोलताय तुम्ही, 3 दिवस इथंच होते हे बघा तिन्ही दिवसाच्या तुमच्या सह्या म्हणले. आणि मग लक्षात आलं की आपण वारीला गेलो आणि पांडुरंग परमात्मा तिथं गेट उघडायला लावायला. विठ्ठल विठ्ठल एक यशवंत महाराज नावाचे एक साधू होते. ते मूळचे करकम भोश्याचे आणि ते खाली राहिले, खाली साटाणा कळवण बागलाना असे खाली भागे बघा ते मामलेदार होते. आणि त्यांना आषाढी वारी आडी आली, ते गेले वारी निघून देव तिथं मामलेदार होते. आणि देव सह्या करायला लोकांच्या काय लगा ते सातबाऱ्यावाले धन्यवाद म्हणले पाहिजे त्यांना देवाची सोयी. आज त्या देवाच्या सह्या त्या सातबाऱ्या लोकांनी प्रेम करून ठेवले. आता हे बघा मा यशवंत महाराज तिकडे गेले आणि बघा देव मामलेदार आले. घडलेल्या घटना येतात त्या साय आज पाहायला भेटतात. विठ्ठल विठ्ठल मामलेदाराच्या कचेरीत त्यांच्या साया अशा फ्रेम करून लावल्यात लोकांनी मला. हे बघा देवाने साया केलेलं आज साक्षी याची म्हणले. आणखीन एक याला माझं वारकरी होणं ही खरी मिळकत. अजूक तुम्हाला सांगतो, लातूर भागात अहमदपूर नावाचा तालुका आहे. तिथे एक मोळवणकर मामा होते आणि त्यांच्या विरोधात लोकांनी खटला टाकला. खटल्याचा निकालाचा दिवस आणि आषाढी एकादशी होती. वकील साहेब म्हणले मामा काही झालं तर तुम्हाला यावं लागेल, ह्या लोकांनी तुम्हाला आड्यात घातलंय पण त्यांचा पराभव होणार आहे. पांडुरंग त्यांच्या बाजूने नाही तुमच्या बाजूने, तुम्ही फक्त निकाला दिशी थांबा. मामा म्हणले तिथी कोणती, म्हणले आषाढी एकादशी. निकाल आपल्या विरोधात गेला तरी चलन म्हणले, पण वारीला जाणार म्हणले मामा. ते काही हो मामा गेले वारीला आणि देव मामाच्या रूपात खटला चालवायला. मा आज कोर्टाचा एकादशीच्या दिवशी कोर्टाचा हार येतोय मामाच्या समाधीला मारा आषाढी एकादशीला. कोर्ट स्वतः जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश दरवर्षी येणार आणि त्या मामाच्या तिथे दर्शन घेणार. देव खटला चालायला. आता वारकरी व्हायचंय का नाही हे तुम्हीच ठरवा. आता तंबटेत वाढायचे आहेत का आषाढीला यायचंय. आता एवढं सांगून जर तुम्हाला गुण येत नसेल
तर मग तुम्हाला एखाद्या बाप्पू आम्मा गुरु मावल्याकडेच नेलं पाहिजे. विठ्ठल 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 ना काम माग साराव माणसाने महाराज. पंढरी राहो लई मोठी मोठी माणसं गेली कोरोनात महाराज की ज्यांना वारी करता आली नाही. आमच्या आजरेकरचा एक वारकरी होता हरिभाऊ, पहिलंच प्रस्थान आलं कोरोना पडला होता. कोरोनाचं पहिलं लॉकडाऊन पडलं ना आषाढी आली. प्रस्थानच्या दिवशी सकाळी तिने 8 वाजता आम्हाला फोन केला, म्हणले माऊली आज वारी निघाली असते, म्हणले आज वारी आपली जाणं होत नाही, हरिभाऊ संध्याकाळपर्यंत मिळालेला दिसन. ज्याने सकाळी 8 फोन केला त्याचाच संध्याकाळी त्याच्या घरच्यात फोन आला, म्हणले हरिभाऊ वारले बरं का, म्हणले कसं काय, म्हणले अटॅक आला त्यांना, त्याला माझ्या निष्ठा आय आय माणसं असतील महाराज, एक वारी चुकली तर जीव सोडून दिला महाराज. आम्ही तर वाऱ्या सोडून कीर्तन धरितो. विठ्ठल 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 असलेला तुम्ही 50,000 देता, तुम्हाला ठोकलं पाहिजे दर पाहिजे. काय कोणाचं ऐकावं कोणाचं ऐकू नये, काय झालंय आपल्यात ना गबळच लय शिरलंय मार. आणि म्हणून पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी, हे ही खरी मिळकत आहे. देव म्हणले ही खरी मिळकत आहे, तुकोबाराय तुम्हाला ही मिळकत मी तुमच्या पदरात टाकतो, पण पुढचा जन्म आपल्याला माणसाचाच भेटला असं काही सांगता येत नाही. पशु पक्ष्याचाही भेटू शकतो. तुम्हाला जर कोणता पुढं दुसरा जन्म दिला तर तुकोबाराय म्हणतात मी मला कोणताही जन्म दे पण ते वारकरीच होईल, आणि तो वारकरी होण्यासाठी मी ते कोणतेही जन्मांतर सुखाने सहन करील. अभंगाच्या पहिल्याच्या सुखे एकच बरी गोष्ट आहे. कोणती? पंढरीचे वारकरी होता थोरे, पंढरीचे वारकरी होता एक बरे इहलोके, मृत्यू लोकात एकच बरी गोष्ट आहे पंढरी रायाचं वारकरी होणं. मग हा वारकरी जर देवा मला वारी घडायची असेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोणताही जन्म दिला तरी मी तो सुखाने घेईल. सुखे घेऊ जन्मांतरे एक बरे इहलोके. सुखे म्हणजे आनंदाने. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालाव्या, मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. सुखाने मी जन्म घेईल सुखे घेऊ जन्मांतरे. जन्मांतर शब्दाचा अर्थ समजून घ्या. आंतर शब्दाचा अर्थ इतर, आणि जन्म म्हणजे इतर जन्म. नरदेह सोडून जरी कोणता जन्म दिला तरी तो मी घेईल. वस्त्र बदलले तर त्याला वेषांतर म्हणतात, धर्म बदलला तर त्याला धर्मांतर म्हणतात, नीती बदलली त्याला नित्यांतर म्हणतात, जाती बदलली त्याला जात्यांतर म्हणतात. तसा जन्म दुसरा दिला ना देवाने तर त्याला जन्मांतर म्हणतात. देवा तुम्हाला कुत्रा कर, मांजर कर, गाढव कर, बैल कर, घोडा कर, पण वारी घडला असा कर. आमचे वैद्य गुरुजी सांगायचे ऐका आता, ते म्हणायचे ज्ञानोबरायच्या सोहळ्यात नाही माऊलीचं दर्शन झालं तरी चलन, घोड्याचं जरी दर्शन झालं तरी माऊलीचं दर्शन झालं. विठ्ठल विठ्ठल रिंगणात घोडा पळाला तर मराठवाड्यातली माणसं घोड्याच्या पायाची माती काढून कापडाला लावतात. मला काय लोकांची श्रद्धा आहे याला माहिती. सुखे घेऊ जन्मांतरे हे मागच्या जन्मीतला कोणीतरी साधूच असणारे त्या अर्थी तो ज्ञानोबरायचा काय झाला घोडा झाला ह्या प्रमाणाला धरून सुखाने जन्म घेईल. मराठवाड्यात ठाकूरबाची परंपरा आहे, दैठणकर ठाकूरबा तर दैठणा म्हणून गाव आहे मराठवाड्यात. फार मोठे त्यांचा नदीच्या पलीकडं मोठे बघा, इंद्रायणीच्या आपण पायऱ्या उतरतोत ना, प्रदक्षिणा करत असताना नगरपालिकेपासून आपण
खाली पायऱ्या उतरल्या का पुढे कळस दिसतो बघा नदीच्या पाण्याला, तो ठाकूरबाची समाधी होती. लय मोठे ठाकूर होऊन गेले महाराज. काय माणसं भले परमार्थिक, 5-6 हजार एकर जमीन एकेकाला महाराज, एकेकाला 5-5 हजार. लय आता मराठवाड्याचा गरीबातला गरीब शेतकरी म्हणजे 100 एकरावाला. आपल्याकडे शेती कमी पण महाग आहे, त्यांच्याकडे शेती लय महाग आहेतच नाही. आणि मग ठाकूर बा त्यांचा नियम असा होता, वारीला जायचं आणि ते घोड्यावर जायचे, थकले नंतर पायी जायचे पहिली नंतर घोड्यावर जायचे. घोडा आजारी पडला, घोडा बांधून ठेवला आणि वारीला गेली. ज्या दिवशी आषाढी एकादश त्या दिवशी घोड्याने दावा तोडलं, ठाकूरबान घोडा एकाच दिवशी चंद्रभागेत. मा ठाकूरबाच्या घोड्याने चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायचं दर्शन केलं, प्रदक्षिणा केली आणि वाळवंटात येऊन दिवस वाढला. पंढरपुराच्या वाळवंटात एका घोड्याची समाधी. याला माहिती असो की घेऊ जन्मांतरी. आमच्या महिपती महाराजाच्या दारात एक कुत्रं होतं. कुत्रं असं गुन्हे आता काय सांगावं तुम्हाला. कीर्तन सुरू झालं का कुढून उड्या मारून कीर्तनात पुढे येऊन बसायचं. बंडाता त्याच कीर्तन, सद्गीर महाराजाचं कीर्तन, एकनाथ महाराज ते पुढे येऊन बसणार. कीर्तन झालं का लगेच जाऊन बसायचं. तिथं दुसरे भावबंध जरी आले त्याचे तरी ते तिकडे जात नसायचं. आता काय समजून सांगायचं का हे बी कशाला. कुत्रं कुत्र्यात जात नव्हतं. आम्ही आळंदीचे 100-150 जण आम्ही तिथं दरवर्षी सप्त्याला राहत होतो सेवा म्हणून. आपलं त्यांचं काही नारळ घ्यायचं नाही काय नाही. साधूच्या दारात टेलरने आईच्या चोळीचे पैसे घेऊ नाही. आता हेही समजून सांगायचं का, आळंदी देहू सासवड हे आपले आईचे घर आहेत ना. आईच्या दारात कुठं टेलरने पैसे घेते. टेलर काय कामाचा, ट्रॅक्टरच्या मागच ओढायच्या कामाचा. तीर्थात तरी घेऊ नाही गाड्या नियम हा. आणि मग आम्ही पुढे या पुढे या. विठ्ठल विठ्ठल ठल विठ्ठल विठ्ठल. आम्ही विद्यार्थी सगळे टेम्पोत बसलो महाराज, गाडीत बसलो. तुझे कुत्रं गाडीत उड्या हाणायचं महाराज, वार टाळ करायचं, वार करत ती वारकरी दिसले का ते वारकऱ्याकडे पळत. पंढरपूरच्या 12 वाऱ्या केल्या बघा त्या कुत्र्याने. कुत्र्याचं नाव आहे पांडू. आणि अखेर शेवट पंढरपुरात जाऊन दे ठोला कुत्र्याने. विठ्ठल विठ्ठल भगवान. याला म्हणायचं सुखे घेऊ जन्मांतरे. कोणताही जन्म दे पण वारकऱ्याची सेवा घडला असा दे. ज्ञानोबरायच्या काळात कधी रेडा बोलला कोण जाणे, पण 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 40 वर्षापूर्वीची गोष्ट. नाथांचा सोहळा पैठणहून निघाला, तो सोहळ्यात एक रेडा आला बघा. आणि इथून तिथून नाथांच्या कीर्तन सुरू झालं का पुढे येऊन बसणार, जागराला पुढे येऊन बसणार रेडा. वारकरी जेवायला बसले की वारकऱ्याची पंक्तीत येऊन बसणार, लोक त्याला वैरण आणून टाकायचे. काय रेडा पुढंच जात नसायचा. पंढरपूरची वारी झाली, नाथाची पालखी परत निघाली पैठणला, रेडा परत पालखी बरोबर आला. गोदावरीचं स्नान केलं, गावातल्या नाथाचं दर्शन घेतलं आणि बाहेरच्या नाथाच्या दारात आला. दारात प्राण सोडला. ते रेड्याची समाधी वाळवंटा त्याच्या गोदावरीला. विठ्ठल विठ्ठल सुखे घेऊ जन्मांतरे. मृत्यू लोकात एक बरे इहलोक. एकच चांगली गोष्ट कोणती, पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी. हे खरी मिळकत. आता हे अनुभव घेऊन पहा. हे तो आले अनुभवा, पहावे जीवावरोनी. आपापल्या जीवाने अनुभव घ्या वारीचा. मग कळल मला वारीत लय मोठी मोठी माणसं चालतात. जपानची एक बाई आहे, जपानी आजी म्हणतात तिला. आता त्यांना माहिती जे आळंदीत राहिले त्यांना 36 वर्ष झाले जपानची बाई वारीत चलते. किती पहिल्यांदा वारीला आली आणि तिने जपान सोडून दिलं आणि ती आळंदीतच राहते महाराज. आळंदीत आणि आपल्या मा दिंडीला आलेल्या बायांना ती हरिपाठ म्हणती आणि आपल्या बायाला म्हणते हरिपाठा म्हणा हरिपाठा. तिला आपली मराठी येत नाही हरिपाठा. आणि आपल्या बाया म्हणते तू या सुनाचं बरं चाललंय का आता काय करावं. आणि ब्रह्मचारी माऊली हा ब्रह्मचारी माऊली आळंदीत जपानची एक बाई राहते. कोणी आळंदीत यांना माहिती असं जी आळंदीत राहिली जपानी आजी नाव आहे तिचं. जपान 36 वर्ष झाली आळंदीत माऊली. ती जपानची बाई चालली तर आळंदीचे गावकरी हात जोडीत आहेत तिला महाराज. हो लोक महाराज लोक पाया पडत आहेत तिच्या. एक जपानची बाई 36 वर्ष झाली तिला गावात. ती आपल्या गाव कुठं हिंडत नाही अशी. काय म्हणतात तुकाराम महाराज हे नाही. ती 36 वर्ष आळंदीतच राहते. असू द्या आता तर सांगायचा भाग असाच आहे. आणि म्हणून खरंच जपानी आजी फक्त वारीला आली आणि वारकरीच झाली. घेतो आले अनुभवा, पहावे जीवावरोनी. वारीचा अनुभव घेतल्याशिवाय याला दुसरं उत्तर नाही. साखर किती गोड आहे खाल्ल्याशिवाय कळत नाही. कागद लिहिता नामाची साखर किती लिहिली काय सांगायचं. लईच गोड आहे लईच गोड. अरे हो खाल्ल्याशिवाय कशी कळायची.
आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात ह्या वारीसाठी तुका म्हणे केला त्याग सर्व संग म्हणून सर्व संघाचा आम्ही त्याग केला वारकरी झालो पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी हे विठोबा श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली जानेश्वर महाराज कुठे गया फोटो दुबार कुमाई दुबार इकडे 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 दुबार कुमाई दुबार दुबार कुमाई दुबार दुबार कुमाई जय दुबार कुमाई अब दुबार कुमाई आहा दुबार कुमाई घेऊ जन्मांतरे एक बरे इहलोकी पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी हे 10 मिनिटं घेऊ का 10 मिनिटं परवानगी ना पंढरीचेच वारकरी का व्हा वॉशिंग्टनचे व्हा का असं नाही लिहिलं त्याच्या तुकाराम महाराजाला काय वॉशिंग्टन फ्रान्स जर्मनी पश्चिम जर्मनी हे माहीत नव्हतं का वॉशिंग्टनचे न लिहिता पंढरीचे वारकरी का तर वॉशिंग्टनला जाण्यात जेवढी मिळकत नाही तेवढी मिळकत पंढरपूरला कोणती कोणती मिळकत आहे आता तुम्हाला कोणती कोणती सांगू 18 प्रकारची मिळकत मला होईल तेवढी सांगण्याचा प्रयत्न करतो पंढरपूरला गेल्यावर कसं कसं मिळवायचं ऐका ऐकण्यासारखं आहे आता पंढरपूरला गेल्यावर मिळकत मिळवायची ना काय करा जा आणि पांडुरंगाला आलिंगन द्या आलिंगन दिलं फळ काय निळा म्हणे आलिंगन देता समाधान जीवशिवा खुशाल वार वाळ देवळाच्या रावळात जायचं पांडुरंगाच्या वर चढायचं त्या चौथऱ्यावरून पांडुरंगाला जुने वारकरी पांडुरंगाला आलिंगन द्यायचे बरं का कडकडून भेटायचं देव वारकऱ्याला ना आता आपल्यालाही भेटल पण आपलं लईच महत्त्व आहे त्याच्यामुळे देवाला कठाळा आला आपला म्हणून कडकडून मिठी मारायची आलिंगन दिली फळ काय निळा म्हणे आलिंगन देता समाधान जीव शिवा देवाला आलिंगन द्या महाराज तुम्ही म्हणता आलिंगन द्या वर चढल्यावर तिथं 2 जय विजय उभे राहतात महाराज चला पुढे चला चला आम्ही वर चढलो तर ते आम्हाला वरच देतील काढून पुण्य तिथेच करतील बरं नका आलिंगन देऊ मग पांडुरंगाची पूजा करा पंढरायाची पंढरीरायाची पूजा केली पाहिजे पूजा केली फळ काय पूजू जाता विठोबासी वैकुंठवासी ते होते निळोबरायचं प्रमाण हे सुद्धा पंढरीरायाची पूजा केली का त्याला वैकुंठाची दारं मोकळी झाली पंढरीरायाची पूजा करा महाराज पंढरीरायाच्या 3 पूजा आहेत एक आहे उटी पूजा एक आहे नित्य पूजा आणि एक आहे पाद्य पूजा उटी पूजेचा खर्च आहे 35,000 नित्य पूजेचा खर्च आहे 25,000 पाद्य पूजेचा खर्च आहे जवळजवळ 3,500 एवढा महाग परमार्थ नाही परवडायचा आपल्याला एवढी पूजा आपल्याच्याने होणार नाही काही नाही पूजा केलेल्या आहेत बरं का मग तुम्ही काय करा आषाढी व एकादशीच्या दिवशी बारीला लागा आणि सकाळी मुख्यमंत्र्याबरोबर पूजा राहते बघा त्याला तुमचा नंबर लागलात बघा पण त्याला जोडी गडी जोडीने लागत तो मात्र मग ती बी आता ज्याच्या भाग्यात आहे त्यालाच भेटते ते आता जोड्यालाही राहते आता पण फुकट पूजा मग तेवढी पण बाकीच्या पूजा अवघड्यात आलिंगन द्या नाही जमलं तर पूजा करा म्हणजे पूजा नाही व्हायची आमच्याच्याने दुसरी तिसरी मिळकत सांगा तिसरी मिळकत आहे का नका आलिंगन देऊ नका पूजा करू 2 हस्तक 1 मस्तक पंढरीरायाचं दर्शन घ्यायला तर काय हरकत आहे का काय आता हात लावून दर्शन चालू आहे पांडुरंगाचं हात लावून दर्शन घ्या फळ काय आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कासया त्यजिन प्राणा पुला गे माये पंढरीरायाचं चरण दर्शन घ्या महाराज आता आषाढीला जायचे 36 तास बारी पद दर्शनाची एवढ्या तास उभा राहायचं पपे जाय नाही का आम्हाला खवळायची बरं ठीक आहे नको पद दर्शन घेऊ चौथं सांगतात काय मुख दर्शन घे
पांडुरंगाचं मुख दर्शन घेतलं, काय मिळकत काय महिमा वर्णू आता सांगणे किती, कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. ह भगवंताचं नुसतं मुखदर्शन जरी झालं तर कोट्यवधी ब्रह्म हत्या निघून जातात. महाराज मुखदर्शनाला या आषाढी वारीला 3-3 तास लागतात, एवढा वेळ नाही आमच्याकडं. पाचवी मिळकत आहे, अगोदर आलिंगन दे, पूजा दे, पददर्शन घे, मुखदर्शन घे, चार नाही जमलं, पाचवं स्वपा परमार्थ आजूक स्वप. काय कर बाहेर ये मंदिराच्या, मंदिराच्या बाहेर येऊन काय करायचं, रावळाला एक उजवी प्रदक्षिणा घालायची. पाचवं आहे बरं का, आता हुकून नका देऊ. उजवी प्रदक्षिणा, चोखोबरायच्या पायरीपासून निघायचं आणि उजवी प्रदक्षिणा म्हणजे उजव्या हाताने नाही निघायचं, आपल्या उजव्या हाताला देऊळ आलं पाहिजे. परत समजून सांगावं लागेल का, चोखोबरायची पायरी अशी ना, मग उजव्या हाताने नाही निघायचं, आपल्या उजव्या हाताला देऊळ आलं पाहिजे. याला उजवी वे उजवी घेणं म्हणते. चोखोबरायच्या पादुकापासून निघायचं, मंदिराच्या पाठीमागं जायचं आणि परत इकडून पादुकापाशी यायचं. उजवी प्रदक्षिणा पंढरपूरच्या रावळाला करायची. फळ काय मिळकत सांगतात, उजवे घेता रावळाशी जळती पातकाच्या राशी. हे नाथांचं प्रमाण आहे. उजवी प्रदक्षिणा घ्या महाराज, लय गर्दी हो, उजवी प्रदक्षिणा घेता येणार नाही, लय गर्दी. नको संपूर्ण प्रदक्षिणा करू, मग अर्धीच घे. म्हणजे काय कर, चोखोबरायच्या पायरीपासून निघन मंदिराच्या पाठीमागं जा, आणि पुढची अजिबात करायची नाही, फक्त पाठीमागं जायचं. पाठीमागं जाऊन काय करायचं, फक्त देवळाची पाठ पाहायची. पाठ पाहिली, फळ काय, पाहता रावळाची पाठ तीर्थे घडले 360 इतके. हा मग कस काय, पंढरपूरचा महात्म्य आहे तिस काय सांगताय. हो मग तर लय सोपं आहे महाराज, जातोच पाहायला. पण ते नेमके तिथं ना कुंकवावाल्याची दुकानं राहते, तर आताराच्या बाया राहतात विकायला, त्याच कुकूला विकत नाहीत. आता काय करावा. बर मंदिर दिसना, फ्लॅक्स लावलेत लोकांनी, पाठच दिसना देवळाची. थोडं लांबू काय सांगतात, नको आलिंगन देऊ, नको पूजा करू. अमोजत चला, नको आलिंगन देऊ म्हणा एक, नको पूजा करू, नको पददर्शन घेऊ, नको मुखदर्शन घेऊ, नको उजवी प्रदक्षिणा करू, नको अर्धी प्रदक्षिणा करून पाठ पाहू. सहा, आता सातवं सांगतात, थोडं बाजूला हो. आणि रावळाचा कळस पहा, कळस मिळकत काय, तुका म्हणे मोक्ष देखील्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. कळस पाहायला काय हरकत आहे का, काही नाही. हे आमचं तुमच्या पाठातल्या प्रमाणे दुसरं सांगतो. एका जनार्दनी शरण कळस देखता मुक्त जा, नाथ महाराज सांगतात. कळस पहा महाराज, अहो तिथं लय मोठ्या बिल्डिंगी झाल्यात, कळसच दिसाना. आता काय करावं. बरं मग आठवं सांगतात, कळस नको पाहू, मग देवळाची पताका पहा. पताका पंढरपूरच्या कळसाच्या उंच आहे बरं का पताका. आता पताका चांगली करून लावली संस्थांनी, हे प्रमाण ऐकून लावली, त्यांना प्रमाण काढून दिलं. पताका पहा, फळ काय, पाहता रावळाची ध्वजा तया मुक्ती झाली सहजा. नुसती पताका पाहायची. वारीच्या काळात देव पताकावर आणि कळसावर बसलेले असते. नाही पददर्शन झालं आणि कळस आणि पताका पाहिली तरी त्याला वारी घडली, हा नेम आहे वारीच्या काळातला. पताका आणि कळस पहा महाराज, अहो ती पताकाही दिसत नाही, लय उंच उंच बिल्डिंग झाल्यात पंढरपुरात. बरं नववं सांगतो तुला, काय पंढरपूरची एक प्रदक्षिणा कर. मिळकत काय भेटल, कथा श्रवण प्रदक्षिणा नाही गणना सुकृता, त्या अनंत पुण्याच्या राशी त्याच्या पदरात पडतात. पंढरपूरची प्रदक्षिणा करायची. महाराज प्रदक्षिणाही नाही आमच्या जेणे घडणार, मग पंढरपुरात एक मुक्काम कर. काय 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 करतात, वारीला येतात, वाखरीपर्यंत येतात बरं का, आणि उद्या एकादशी आजच घरी मागं येतात. पंढरीचा वार करी, वारी चुकून ये घरी. अरे पंढरपुरात एखादा तरी मुक्काम कर ना बाबड्या, पंढरपुरात एक मुक्काम केला पाहिजे. पंढरपुरात मुक्काम केला, फळ काय, दहावं आहे बरं काय. धन्य ते भाग्याचे वास करती पंढरीचे, त्याशी जन्म नाही पुन्हा म्हणे एका जनार्दना. नाथ महाराज, नाथांचं प्रमाणे, पंढरपुरात मुक्काम कर महाराज. आओ असे मठगज भरलेत, पेशवी टाकायला जागा नाही. तुम्ही आता मुक्काम कर, मुक्कामाची सोय नाही आमची. नको मुक्काम करू, मग पंढरपुरात फक्त एक पाऊल टाक. एक पाऊल टाकायचं म्हणजे संगमनेर पंढरपूर एसटी धरायची. हां काय करायचं, संगमनेरून बसायचं, तिकीट पंढरपूर काढायचं. पंढरपुरात एसटी चंद्रभागा एसटी स्टँडवर गेली, कंडक्टर बेल वाजवणार, उतरा पंढरपूर आलं, पंढरपूर आलं. मग तू उतरायचं नाही, सगळ्याला उतरून द्यायचं. आणि मी ऐकून तर की पुढचं, सगळे उतरले का, तू पायऱ्या 3 पायऱ्या आहेत एसटीला. बरं मग पहिली उतरायची, दुसरी उतरायची, तिसऱ्या पायरीवर उभा राहायचं. एक पाय तिसऱ्या पायरीवर ठेवायचा
आणि एक पाय पंढरपुरात ठेवायचा. म्हणले मग लगेच उचलायचा ठोल्या ठोल्या आणि लगेच पंढरपूर ते संगमनेर तिकीट काढायचं, सावरचोळा निघून यायचं. एकच पाऊल पंढरपुरात टाकायचा, फक्त एकच टाकायचा, दुसरा टाकायचा नाही, ध्यान धर, एकच टाकायचा फक्त. एक पाऊल टाकल्यावर फळ काय तर नामदेव महाराज सांगतात, वाराणसीची यात्रा एक महिनाभर केली तिचं फळ गोदावरीच्या एका दिवसात येईल, आणि वाराणसीच्या एका महिन्याचं गोदावरीच्या एका दिवसाचं पंढरपूरच्या एका पायात हे बघा. वाराणसी चाले जे मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परी असा आईसा ठसा नामाचा विठ्ठल. एकच पाऊल टाकायचं आणि पाय माग घ्यायचा नीट पंढरपूर ते संगमनेर येते. महाराज दोन्हीचं हाट भरले, घनदाट अपार मिळाले, वारकरी रे पाऊल टाकायला जागा नाही. बर तुला आता बारावं सांगतो, राहिलं ध्यानात धर, नको टाकू पंढरपुरात, मग तिकडंच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे उतर. आणि तिथं उतरून काय करायचं, तिथून फक्त पंढरी पायची, आहा ती चंद्रभागा, ते पुंडलिक रायाचं राऊळ, ते पंढरपूरची दर्शनबारी, ते पांडुरंगाचा कळस दिसतोय, ते रुक्मिणीचा कळस, पंढरपूर पायाचं फळ काय तो कोबराय सांगतात. अवघीचं पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी गेली या नाही देखील या. पंढरपुरात जायचंच नाही, फक्त पंढरपूर पाहायचं. पंढरपूर दुरून जरी पाहिलं तरी सगळी पापं निघून जातात. महाराजाव तिथं कारखान्याच्या गाड्या येतात, रँग हँग 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 आंगवर चढत्या, मग तिथं नाही थांबणं होणार. पंढरपूरच्या पंचक्रोशीत कुठंही राहा, पण पंचक्रोशीत राहा. फळ काय तू निष्पाप होशील, पाप पंचक्रोशीमधी येऊ न शकेची कधी, कैसी तेथे विधी निषेधाची वस्ती. अरे वा वा वा, महाराज तिथं जायला अहो असा टमाट्याला भाव आला आहे, कोथमिरीन ह्या मेथीन काय भाव आला आहे काय सांगावं तुम्हाला. आता येता येता भाज्याच पाहून आलो आहे म्हणूनच उशीर झाला आहे. आणि मग शिन्नरहून आले ते पांडुरंग बा पाटोळेकराच्या गावचे आहेत बघा, माऊल कराड माऊली विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज अहो एवढे दिवस कुठं जाणं होत असते का, बरं ठीक आहे तू चार मुक्काम का होय ना, पण चल ज्याला 8-10 दिवस जाणं होत नाही त्याने दोन चार मुक्काम तरी चाललं पाहिजे. फळ काय तू का म्हणे, तुम्ही चाला याची वाटे पा भरवसेने भेटे पांडुरंग. देवाताने आपल्या जर 50 पाऊल अंतर असं आपण 2 पाऊलं टाकले तर तो 48 पाऊल आपल्याकडे चलत येतो, हा नियम आहे महाराज. हो बरवा वैष्णवाचा संघ येतो सामोरा श्रीरंग, देवच त्याला भेटायला येतो. पंढरपूरला निघ 2 मुक्काम को आहे ना, पण चल महाराज 2 मुक्कामही चलणं नाही व्हायचं. अरे निदान गावातून दिंडी तर वाटा लावायचा, माणसाने स्वतः वारीला जाणं नाही झालं तरी चलत, पण जे वारीला जातात त्यांची बोळवण करायला या. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या पायावर माझं मस्तक आहे, नमो तीर्थपंथे चालती तयासी आणि येती बोळवीत त्यांशी नमो. हो दिंडी बघा प्रस्थानला तरी माणसाने जात जाऊ, निवृत्तीराज प्रस्थान झालं, आता आळंदीच्या प्रस्थानला काही लोक येतात माऊलीला वाटलावून माग येतात, फार चांगले गाथ्यात प्रमाणे त्याला येती बोळवीत त्यांशी नमो. दिंडी वाटा लावायला जा, दिंडी वाटं लावायला गेल्यावर काय होईल, तू दिंड सहज पंढरपूरच्या वाटेला लागशील. मग चलायचं नाही नुसतं वाटेला, लागायचं आणि माग यायचं. फळ काय पंढरीच्या लागा वाटे चला नाही लागा, सखा भेटे विठ्ठल धरिता पंढरीची वाट चालिता नाही धरिता. हो नाही संकट मुक्तीचे, नुसतं दिंडी वाटं लावायला महाराज, दिंडीची वाट लावायला सांगा पण वाटं लावायला सांगू नका. तू असा इरोर पीर जन्माला मला काय माहिती, आमच्यात आम्ही बऱ्याच दिंड मग एका दिंड्याच्या 2 दिंड्या केल्यात, एका सप्त्याचे 2 सप्ते केलेत, सामान्य माणूस समजेलं काय मला. बरं बरं तू मोठी आस आम्ही, मला काय माहीत नव्हतं बाबा. बरं ठीक आहे दुसरं काही सांगा. आता तुला कायिक वाच साधना संपली, आता तुला वाचिक साधना सांगतो. काय कर नुसतं म्हण पंढरीला जाईन पंढरीला जाईन, जायचं अजिबात जायचं नाही, नुसतं बनायचं. अहो खोटं बोलायचं, खोटं बोलायचं तरी पुण्य तरी पुण्य. तुकोबराच्या गाथ्यात प्रमाणे जाती पंढरीस म्हणे जाईन तया, जायचं नाही मग तर जाईन म्हणायचं. तया आहे संसार आयसा बोले तो महा तुकोबराय म्हणतात. हा त्याला संसार आहे असं कोणी म्हणत असेल, हलकट येतो हलकट. सहजची यात्रा जावं म्हणता धावे सायुज्यता सामोरे. खोटं बोलायचं, लोकांनी विचारलं आज दशमी कधी जाणार आहे, उद्या जाणार आहे, आज एकादशी द्वादशी जाणार आहे, आज द्वादशी त्रयोदशीला चतुर्दशीला, आवाज काल आहे ना पंढरपूरचा जाणार आहे कधी जाणार आहे, खोटंच बोलायचं तरी पुण्य. पंढरीला जाईन एवढे 2 वाक्य म्हणा, मला 2 वाक्य लई झाले, एक पुसून टाक एकच बन, जाईन पुस
नुसतं म्हण पंढरी पंढरी म्हणता पापाची बुगरी. महाराज तेही आमच्या तोंडाला येत नाही, आमच्या तोंडाला पप्याच्या आईचंच नाव येतं. बरं ठीक आहे, आता शेवटचं सांगतो. आलिंगन देऊ नको, पूजा करू नको, पददर्शन घेऊ नको, मुखदर्शन घेऊ नको, उजवी प्रदक्षिणा घेऊ नको, मंदिराची पाठ पाहू नको, कळस पाहू नको, पताका पाहू नको, पंढरपूरची प्रदक्षिणा करू नको, मुक्काम करू नको, पंढरी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यापासून पाहू नको, पंचक्रोशीत राहू नको, चार मुक्काम चलू नको, दिंडीची वाटं लावू नको, वाटं लावायला येऊ नको, पंढरीला जाईना असं म्हणू नको, पंढरी पंढरी म्हणू नको. की झालं, 17 झाले. आता 17 प्रकारची मिळकत सांगितली. ही जर तुमच्या पदरात पडत नसली तर एक शेवटची 18 सांगतो, पण एवढी का हुकली. आता बघा, आता काय करायचं, शरीराने काही करायचं नाही आणि वाचेने काही करायचं, मनाने करायचं. काय करायचं, मनाने पंढरपूरचं ध्यान करायचं. कसं ध्यान करायचं, चला ध्यान करायचं. डोळे उघडे ठेवू नका, झाकले का डोळे, मी डोळे उघडे ठेवून तुमच्याकडे बघतोय, उघडू नका डोळे, झाका. आता ध्यान करा, आपण पंढरपूरला गेलोत, मग आपण चंद्रभागेत आलोत, कपडे काढले, स्नान केलं, पुंडलिक रायाला पाणी वाहिलं, आईच्या नावाने पाणी तर्पण करायचं चंद्रभागेचं, वडिलाच्या नावाने, गुरुच्या नावाने, पांडुरंगाच्या नावाने झालं तर्पण. हां, या बाहेर आंगपुसा, हां घाला कपडे, हां गन लावा, घ्या पताका खांद्यावर, चला पुंडलिक रायात दर्शनाला. झालं का पुंडलिक रायात दर्शन, डोळे उघडू नका बरं का, ध्यान करायचं पंढरीचं. पुंडलिक रायात दर्शन घेतलं का, घाट चढायचा आणि धोंडोपंत दादाच्या मठा पुढं जायचं. धोंडोपंत दादाचं दर्शन घेतलं का, पुढं वळण घेऊन तुकाराम मंदिर लागतं, प्रदक्षिणा करायची आपल्याला पंढरपूरची. तुकाराम मंदिरात तुकारामाला दर्शन घ्यायला का, डाव्या हाताला आमच्या जोग महाराजाचं मठ आहे बघा, त्याचं दर्शन घ्यायचं. बंकटस्वामी दर्शन घ्यायचं, पुढं काळा मारुती, काळा मारुती दर्शन घेतलं का, पुढं गोपाळकृष्णाचं मंदिर लागतं, तिथं दर्शन घ्यायचं. तिथून कळस दिसतो बघा पांडुरंगाचा, कळस दिसला बरं, तिथून पुढं निघा, डाव्या हाताला निवृत्ती रायाच मठ आहे, तिथं माव निवृत्तीनाथाची पालखी असते, पालखीचं दर्शन घ्या. पुढं आले माऊलीचा चौकी, माऊलीच्या चौकात माऊलीचं दर्शन घ्या, डोळे झाका बरं का. पुढं नाथ चौकात नाथाचं दर्शन घ्यायचं, तिथून आले का पुढं तांबडा मारुती लागतो, मारुतीचं दर्शन घेतलं, डाव्या हाताला उद्धव मंदिर आहे, तिथून घाट खाली उतरायचं आणि चंद्रभागेत यायचं. चंद्रभागेत आल्यावर परत चंद्रभागेत पाय धुवायचं आणि पुंडलिकाच्या मंदिरात जाऊन पुंडलिकात दर्शन घ्यायचं. ही झाली प्रदक्षिणा. आता परत चला, वर चला चंद्रभागा घाटातून आपण वर चढलो, त्याला महाद्वार घाट म्हणतात. पुढं आल्यानंतर उजव्या हाताला 11 रुद्र मारुती, त्या मारुती पुढं नंदी बघा, आता ते एक लागल्या सगळ्या ध्यानात नाही यायचं. तिथून पुढे आले का चोखोबाची समाधी, चोखोबराय समाधी दर्शन घ्यायचं, नामदेव पाहेरीचं दर्शन घ्यायचं. पुढं निघाले का डाव्या हाताला गणपती, त्याचं दर्शन घ्यायचं. पुढं गरुड खांबे आपलं, पुढं दीपमाळी, आता दीपमाळीचं दर्शन घेतलं का पुढं जायचं गरुड खांबावर जायचं, कान धरून 3 उड्या हाणायच्या, मारल्या का बरं, डोळे उघडायचे ना आणि गरुड खांबाला मिठी मारायची आणि पुढं गेले का, हा काय पांडुरंगाची मूर्ती, वा वा काय पाय आहेत बघा ना, पायाला थोडंसं खड्डं आहे, वर चला बघत, वा सुंदर ते ध्यान उभे वेटेवरी, वीट दिसली का, विटेच्या वर चला, करकटावरी ठेवून या, थोडं वर बघत चला, तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर ह्याची ध्यान. पुढं कानाकडं बघा, मकर कुंडले तळपती श्रवणी, दोन्ही मकराकार कुंडले आहेत आणि कंठामध्ये कंठे कौस्तुभ मणी विराजित. आणि मग सगळं भगवंताचं मुखावलोकन करा, तू का म्हणे माझे ह्याची सर्व सुख, पाहिन श्रीमुख म्हणजे पंढरी रायाचं मुख आवडीने, पाहिलं का, हा उघडा डोळे, वा वा वा, जे गेले त्यांच्या काहीच्या डोळ्या पुढं पप्याची आईच येत होती, काय करावा. असं पंढरपूरचं ध्यान केलं आणि असा ध्यान करणारा वारकरी जर इतर तीर्थाला गेला, जेजुरीला, अक्कलकोटला, गजानन महाराजाला, शिर्डीला, ते सगळे पटापटा पाया पडते त्या वारकऱ्याचे. तिथले देव आयशी पंढरी मनी जे ध्याती, त्याशी तीही लोकी गती, ते अनेका तीर्था जाती तीर्थे वंदिती तयाशी. ऐका नाही प्रमाण, गाथ्यात प्रमाणे पंढरीचं ध्यान करणाऱ्या वारकऱ्याचा जेजुरीला गेलं तर खंडोबा पाया पडतो, गजानन बाबा पडते, साईबाबा पडतात. एवढं पंढरपूरच्या वारकऱ्याचं महत्व आहे. हे 18 मिळकत म्हणून पंढरीचा वारकरी व्हा. महाराज आमच्या ध्यानात काय पंढरी येतच नाही, दुसरंच काहीतरी येतं. 18 फळं काढल्याने 19 सांगा, सांगतो काय, चन्नापुरीचा घाट चढायचा, वर डोंगरावर चढायचं म्हणजे मग, आणि तिथून इकडं उडी टाकायची संगमनेरकडं, उडी टाकली आम्ही मरू ना, आता तुझा तेवढाच अधिकार राहिला. आता एवढं सोपं सांगून जर जुळत नसेल, तुम्हाला म्हटलं चन्नापुरी येऊन 19 काही सांगत येत काय ना, तर ते उडी टाकायचं सांगायचंय बघा. ज्ञानेश्वर कुंड
हरी कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 पंढरी कवरदा हरे विठ्ठल सुखे घेव जन्मांतरे एक बरे इहलोकी पंढरीचे वारकरी होता थोरी जोडी हे वैकुंठवासी सोपान काका बाळासाहेब कानवडे यांचं हे प्रथम पुण्यस्मरण त्यांचे चिरंजीव कन्या बहीण आणि सर्व बंधुवर्य सख्खे बंधू चुलत बंधू सगळ्यांनी एकत्रित येऊन मोठ्या आग्रहाने ही सेवा मला दिली. या निमित्ताने महाराष्ट्रातील उंचीचे गुणीजन मंडळी इथं आहेत. या भागातील काही साधू मंडळी आहेत, काही कीर्तनकार आहेत, या गावचे परिसरातले काही टाळकरी आहेत, या भागातील काही राजकीय परमार्थिक नेतृत्व आहेत. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करतो. सर्वाने पंढरपूरच्या वारीला या अशी सर्वांच्या पायावर मस्तक ठेवून विनंती करतो. सेवेला पूर्ण राव सांगा कोणी म्हणणार आहे का? विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडली कवरणा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव जय जय विठ्ठल बोलिलेले प्रेमे देवा गुरु उत्तरी करा क्षमा पराई उत्तरीला अधिकारनी आपुला क्षमा पराई तुकामणे जाणी करा क्षमा पराई ज्ञानदेव तुका